लोक म्हणतात की दहावी टर्निंग पॉईंट आहे बारावी टर्निंग आहे पॉईंटर मला वाटतं लाईफ पार्टनर चूज करणं हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे तिकडं जर गाडी थोडं झालं तालामोल सॅक्रिफाईस करा नॉट निडेल ठीक आहे ते तो जुना जमाना झाला ते रेली जान दे तुला जान नको तू बहुत जगून दाखव तिच्यासाठी तेच खरं <laughs> प्रेम सिंपल सिम्पल हा मरण सोपं आहे मरण खूप सोपं आहे जे बोलतात ना मी तुझ्यासाठी मरून देईल जीव देऊन देईल खूप सोपं तुला जर खरच प्रेम आहे ना तिच्यासाठी जगून दाखव पण आय डोंट अग्री ऑन दिस पार्ट आता मी अरेंज मॅरेज वाली आहे तर मला नाही माहिती रिअली गुड फॅमिली ही हॅज अ जॉब माझ्यासाठी तेच एक really मटेरियलिस्टिक ते गोष्ट विल बी मोर इम्पॉर्टंट मी चांगलं केलं ना मी उपकार नाही केले मी ते मोजून नाही दाखवले पाहिजे मी तू तेव्हा गरज होती मी स्नोईला रात्री दोन ला झोपवलं मी चार पर्यंत जागलो मी माझं ऑफिस नंतर भाजी घ्यायला गेलो मी घरात पोछा मारला मी ती पण तर करते ना तर वाईट गोष्टी असू द्या फॉर्ग्यू करा आणि चांगल्या गोष्टी असतील तर ते उगाच त्याचं तुम्ही जतवून नका दाखवू की मी केलं मी केलं मी केलं म्हणजे मला हे पटत की तुम्ही आवरून जा व्यवस्थित तुम्ही जे कोणी समोरची व्यक्ती हायजिनिका अगदी आहे तसा म्हणून घरातलं उठून बरबुड्यावर नको जाऊ शे की ब्रश नाही करत तू दोन दोन दिवस तसाच तोंडाचा वास येतोय तुला नाही म्हणत आहे हॅलो ललो ललो लो हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गार्गी बाय पी एन जी प्रस्तुत मुक्त कोरे एपिसोड मध्ये आणि खूप प्रेमाचा खूप अगदी लडीवाळ असा विषय घेऊन आज आम्ही आलेलो हे <laughs> <से। laughs> बोलतो ना आवाज कसा सॉफ्ट झालाय सार्दूल एकदम म्हणजे इतका घिसापिटा इतकं त्याच्यावरती इतक्या लोकांनी बोलले तरीही अनएक्सप्लोर्ड काय म्हणतात ज्याच्याबद्दल अजून खूप बोलावं असं वाटतं असा विषय म्हणजे प्रेम आणि ते पण रोमॅन्ट प्रेम म्हणजे नवरा बायको किंवा दोन पार्टनर्स मधलं प्रेम म्हणजे काय असतं येस आणि जर तुम्हाला या व्हॅलेंटाईन्स डे ला तुमच्या प्रेमाच्या लोकांना काही गिफ्ट करायचे असतील तर गार्गीबाई ने एक नवीन रेंज ऑफ प्रोडक्ट्स आणलेले आहेत पॉकेट फ्रेंडली डायमंड ज्युलरी आणली आहे रिअल डायमंड ज्युलरी तर ती त्याच्यासाठीचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अठरा फेब्रुवारी पर्यंत त्यांचे ऑफर सुरू आहेत तर प्लीज चेकआउट करा आणि तुमच्या प्रेमाच्या लोकांना काय गिफ्ट करायचं असतील तर ते सुद्धा तुम्ही दो चेक करू शकता आपण बोलत होतो प्रेम म्हणजे नक्की काय असतं आणि मला असं वाटतं आज त्याच्यासाठी आपण दोन विशेष प्रेमाच्या माणसांना बोलवलेलं आहे आमच्या प्रेमाची लोक आहेत खूप जास्त प्लीज वेलकम प्रियांका आणि प्रकाश याच्या आधीच्या एपिसोडमध्ये तुम्ही प्रकाशला पाहिलेला आहे प्रकाश आमचा खूप जवळचा मित्र आहे आणि आम्ही केव्हापासून संधी सुधत होतो की प्रियांका प्रकाशांना एकत्र आणायचं तर ही ती संधी आम्ही साधलेली आहे <laughs> आणि एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला विदर्भाची पोट्टी आणि काय म्हणता तुम्ही त्याला खानदेशी आणि मी पश्चिम महाराष्ट्राच येस <laughs> <laughs> फुल रिजनलिझम जोक सोसायटी पण प्रेम म्हणजे काय असतं ह्याच्यावरती म्हणलं गप्पा मारणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं मला असं वाटतं आज आज जरा आम्ही थोडासा झोन घेणार होतो आज आम्ही असं सोबत गप्पा नाही मारणार आहोत कारण प्रेम करणारे लोक आहेत आपल्या एक्सपर्ट कोण नसतं रे कोणी नसतं तर जे जे प्रेमाच्या वेगवेगळ्या पातळ्यांमधनं गेलेले आहेत त्या सगळ्यांना काय असतं प्रेम हे म्हणून सोबत गप्पा मारूयात म्हणून आज हे दोघे आहेत मला असं वाटतं जरा तर कविता विविध होऊन जाऊ म्हणून आज मी जरा उगाच कविता वाचायला घेणार आहे प्रेम म्हणजे काय असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं काय म्हणता यावेळी चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात असल्या तर असू दे फसल्या तर फसू दे तरीसुद्धा तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मराठीतून इश्य म्हणून प्रेम करता येतं उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं मी आता डायरेक्ट शेवट शेवटी जातो प्रेम म्हणजे प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनी हसणं असतं प्रेम कधी भांडतंसुद्धा दोन ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं मंगेश पाळावरांची कविता मला वाटतं इथूनच सुरू प्रेम म्हणजे काय असतं तुमचं आमचं सेम असतं का हा म्हणजे सेम असतं का हा प्रश्न आहे थांबत धाम धाम त्याच्या आधी त्याच्या आधी एक प्रेमाची गोष्ट करूया अरे म्हणजे तुमच्यात वाद नको तोयला तर प्रेमाची गोष्ट गोष्टी कडून गिफ्ट आहे हे तू तिला हे या व्हॅलेंटाईनच म्हणजे आय थिंक ह्या व्हॅलेंटाईनच नाही लग्नानंतर आम्ही स्पेसिफिक व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन कधी सेलिब्रेट नाहीच केलाय सो फर्स्ट व्हॅलेंटाईन गिफ्ट सो मच अजून एक काढणार आहे मित्र एकदा उडूनही चक्कर उघडून बघ अच्छा ओके सो नाईस सो ब्युटीफुल इट्स सो नाईस येत राहावं लागेल थँक्यू सो मच यस येस तर प्रेम म्हणजे काय असतं नक्की काय वाटतं प्रियांका काय वाटतं प्रकाश आय थिंक प्रियंका प्रकाश ना <laughs> <laughs> okay, so तर प्रियंकाने सुरू करू ओके सो लव्हची ॲज सच डेफिनेशन तर नाही आहे माझ्याकडे खरं प्रेम सांगू का म्हणजे नो no ऑफेन्स टू यू <laughs> पण uh, हा तर आहेच पण वेन ॲक्च्युली स्नोई जेव्हा झाली ना <laughs> तेव्हा ती जे आतमांना इतके सारे इमोशन्स आलेत ना दॅट वॉज द टाइम वेन डॉक्टर टोल मी दॅट इट्स अ बेबी गर्ल जेव्हा मी इट इज एक्सपेक्टेड मी टू क्राय बट आय वॉज स्माइलिंग अँड लाफिंग आणि डॉक्टरला पण नवंही वाटत होता बट दॅट इज वॉट लव्ह इज फॉर मी फर्स्ट आता स्नोई येईल सॉरी पण प्रकाशला भेटल्यावरच कळालं वॉट लव्ह इज अँड मला काय पाहिजे होतं प्रेमात ही मला पण आयडिया नव्हती हा जो गोष्टी घेऊन आला इन इन माय लाईफ देन आय अंडस्टूड की बाबा अच्छा ह्याला प्रेम म्हणतं का म्हणजे त्याचं छोटं छोटं मला हसवणं टाईमपास करणं फक्त किचनमध्ये खुर्ची टाकून येऊन बसणं बाय द टाईम आय वॉज पोळी बनवण्यापर्यंत कारण की तो किचनमध्ये फारसा एक्सपर्ट नाही आहे <laughs> पण त्याचा तेवढाच टाईम माझ्यासोबत स्पेंड करणं वॉज लव्ह फॉर मी अँड इट इज ॲज वेल राईट नाव सो खूप छान बोलली मला असं वाटतं की मला या डेफिनेशन या, वरती अजून काय कॉम्पिटिशन ती सोबत असली की मला कॉम्पिटिशन राहतात ओके आता माझ्यासाठी प्रेम असं होतं ना मी थोडं अजून आधीपासून सांगतो कसं असतं प्रेम आपल्याला कॉलेज असताना किंवा शाळेत असताना प्रेमाची असे काही स्पेसिफिक डेफिनेशन माहित नसते पहिलं प्रेम ऑब्व्हिअसली आपल्या आईवडील असतात त्यांचं आपल्यावरती भरपूर प्रेम राहतं पण आपण इन्फ्लुएन्स होतो मोस्ट ऑफ द टाइम मुव्हीज बघून किंवा आपल्यासोबतचं कोणी असेल रिलेशनशिपमध्ये पण आय थिंक एक मॅच्युरिटी लेवल आल्यानंतर ना ही कधी येते माहिती का जेव्हा लग्नाचा आपण एकदम उंबर ठर येतो ना तेव्हा ती मॅच्युरिटी येते की आत्ता खरं प्रेम आपल्याला कशाची गरज आहे खऱ्या प्रेमाची तेव्हापर्यंत मला असं वाटतं ना भरपूरदा अट्रॅक्शन म्हणा अफेक्शन म्हणा hmm. किंवा कधी कधी प्रेशर प्युअर प्रेशरमध्ये पण आपल्याला वाटतं की प्रेम आहे पण मी जेव्हा हिला भेटलो म्हणजे आमची भेटण्याची स्टोरी पण द वे आमचं अरेंज मॅरेज आहे आणि पण मी त्याला अरेंज लव्ह मॅरेज म्हणतो कारण की प्रेम भरपूर असते त्याच्यात म्हणजे लोकांना असं कधीच वाटत नाही की आमची अरेंज मॅरेज आहे सरकडांना असं वाटतं की लव्ह मॅरेज आहे पण मी जेव्हा इला भेटलो त्याच्या आधी मी भरपूरशा मुलींना भेटलो म्हणजे माझा खूप संघर्ष आहे हिला भेटण्याआधीचा तिला पण माहिती आहे मी अरेंज मॅरेजमध्ये भरपूरशा मुलींना भेटलो आणि जेव्हा जेव्हा मी एखाद्या मुलीला भेटायचो एखाद्या व्यक्तीला भेटायचो तेव्हा तेव्हा मला समजायचं की मला अशी व्यक्ती तरी नकोय म्हणजे कशी हवी आहे पण अशी तर अजिबात नको आहे बट म्हणतो ना फर्स्ट फर्स्ट फॉलिवूड हे ते, yeah. ते मला त्याच्यात फारसा म्हणजे भरोसा नाहीये पण इट वॉज लाईक मॉन्सून फुल ठीक आहे मला सीसीडी ला मी खरंच मान्सून इट वॉजून ठीक आहे विमाननगरच्या सीसीडी मध्ये बोलवलेलं मला मी आधी एक तर अर्धा तास लेट कारण की मी ने इकडनं तिकडं जाणं एक वेगळाच चॅलेंज त्याच्यात मी फुल रेनकोट बिनकोट घालून ही आधीच पोहोचून गेलेली आहे मी माझं रेनकोट काढतोय आणि ही तिकडन ही बाहेर आली सीसीडी मधनं आणि मी लगेच म्हणजे तुम्ही इमॅजिन केला आमची फर्स्ट व्हिजिट आम्ही पहिल्यांदा भेटतोय ही मला तिकडनं बघते आणि मी रेनकोट काढतो एकदम माझी एकदम बॅग खराब बॅग तेव्हा माझ्याकडे खूप जुनी गाडी होती पल्सर होती माझी फर्स्ट आणि मी बघतोय आणि बघून म्हणजे एकदम असं वाटलं की यार ही मला नाही म्हणेल कारण की ती इतकी सुंदर दिसत होती मला वाटत होत की काय बोरगी यार म्हणजे सोबत जर म्हणजे असं वाटतं ना फर्स्ट एक म्हटलं वा भारी आहे काहीतरी होईल चांगलं तर चांगलंच होईल आणि फर्स्ट टाइम असं झालं माझ्या आयुष्यात मी जेव्हा म्हणजे कोणालाही भेटलो असेल हिला भेटलो मी नॉन नॉनस्टॉप म्हणजे चार तास गप्पा मारत होतो चार तास आणि मी असा व्यक्ती ना की मी खूप फोन अडिक्ट आहे म्हणजे आधीपासूनच मला काही ना काही पाहिजे काही ना काही <laughs> चार तास कधी निघून गेले हिचा भावाचा फोन आला निवजले अरे कुठं आहेस म्हणजे चार तासून गेले आणि तिला पण मला पण आणि त्या पहिल्या त्या चार तासामध्ये आम्ही भरपूरशा गोष्टी डिस्कस केल्या आणि तेव्हा मला फर्स्ट टाइम असं रिलाईज झालं की मी ज्या प्रेमाच्या शोधात होतो कदाचित <गणीवे> हेच ते प्रेम आहे आणि आमचं लग्न झालं लग्नानंतर पण भरपूरशा गोष्टी आता चार वर्ष होऊन गेल्या रिसेंटली आता तीस जानेवारीला आम्हाला अॅनिव्हर्सरी झाली लग्नाची पण मला असं वाटतं ना प्रेम म्हणजे आता जसं व्हॅलेंटाईनचा वीक सुरूच आहे की जसं तू बोलला मटेरियलिस्टिक गोष्टी फूल देणं टेडी देणं चॉकलेट देणं ते एक ठीक आहे म्हणजे काही लोकांसाठी असू शकतं ते पण आहे पण त्याच्यापेक्षा वेगळं जेव्हा तुम्ही एक पॅरेंट होऊन जातात जसं आता बोल की स्नोई आली आमच्या आयुष्यात तर हिच्यासाठी भले स्नो नंतर मी, मी नंतर। आहे पण मीला नेहमी सांगतो की माझ्यासाठी पहिले तू आहे आणि बाकी सगळे नंतर म्हणजे स्नोई पण आहे स्नोईची एक वेगळी जागा आहे माझ्या आईची वेगळी जागा आहे ठीक आहे ते मी डिनाय करू शकत नाही पण हिचं स्थान वेगळं आहे तर प्रेमाची जर डेफिनेशन सुरू झाली तर हिच्यापासून सुरू होते मग बाकी हळूहळू प्रत्येकाचं एक वेगळं वेगळं स्थान आहे तर माझ्यासाठी प्रेम असं असेल की ही जर माझ्यासोबत आहे किंवा मी जर हिच्यासोबत आहे तर हिला कधीच कुठल्या प्रकारचं म्हणजे तो एक असतो ना की हा मी माझ्या mm. सेफ झोन मध्ये आहे किंवा मला कुठल्याच गोष्टीची चिंता करायची नाही प्रकाश आहे प्रकाश आहे ना मग जे होईल ते मी बघून दे तर, तर आय थिंक ते कम्फर्ट झोन देणं आपल्या पार्टनरला किंवा तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला ते पण एक प्रेम आहे mm. तर मला असं वाटतं की म्हणजे मी आय आय गेस तुम्ही ज्या विचारलेला पहिल्यांदा प्रश्न प्रेम म्हणजे काय तर मला असं वाटतं की फर्स्ट रिस्पेक्ट म्युच्युअल रिस्पेक्ट अंडरस्टँडिंग आणि त्याच्यानंतरची पायरी प्रेम जर तुम्ही तुमच्या पार्टनरला जर रिस्पेक्टच करत नाहीये तर आय गेस प्रेम राहणारच नाही मग जर तुम्ही प्रेम आहे तर ते देखाव्याचं प्रेम आहे रिस्पेक्ट इज फर्स्ट एकमेकांबद्दल जर तुमचा रिस्पेक्ट असेल तर ते प्रेम खूप पट पटीने असेल पण तुम्ही म्हणता माझं प्रेम आहे प्रेम आहे पण तुम्ही त्या व्यक्तीला रिस्पेक्टच करत नाही त्याच्या चॉईसेसला त्याच्या थिंकिंगला ती एक वेगळी पर्सनॅलिटी आहे त्याचं वेगळं मत असू शकतं तिचे काही वेगळे डिझायर असू शकतात तिची वेगळी थिंकिंग असू शकतं एखाद्या टॉपिक वरती एखाद्या गोष्टीसाठी तिचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असू बरोबर ह्या गोष्टी जर तुम्ही रिस्पेक्ट करत नाहीयेत तर आय डोंट थिंक सो की तुमचं प्रेम खूप वेळ टिकेल किंवा ते प्रेम प्रेम म्हणून राहील आणि त्याच्यानंतर असते अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग म्हणजे काय की छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मी हे म्हणत नाही की अंडरस्टँडिंग म्हणजे खूप काही तुम्ही भला मुण करा, मुण फार सॅक्रिफाईस करा नॉट निडेड ठीक आहे ते तो जुना जमाना झाला ते रेली जान देऊ का जान नको तू बहुत जगून दाखव तिच्यासाठी तेच खरं प्रेम सिंपल सिम्पल हा मरणं सोपं आहे मरणं खूप सोपं जे बोलतात ना मी तुझ्यासाठी मरून देईल जीव देऊन देईल खूप सोपं तुला जर खरंच प्रेम आहे ना तिच्यासाठी जगून दाखव wow. आणि असं जग की ते लोकांना वाटेल की यार हे काहीतरी आहे बघ बघितल्या बघितलं समजलं पाहिजे की यार हे प्रेम आहे <laughs> आणि असं आपल्याकडे असायला पाहिजे तर मला ते वाटतं की रिस्पेक्ट अंडरस्टँडिंग आणि मग ते साध्य झालं की प्रेम ऑटोमॅटिक येतो हो। hmm. खूपच मला ही बेसलाईनच खूप आवडते की रिस्पेक्ट इज द बेसलाईन ऑफ लव्ह फाउंडेशन बाकी सगळं पुढचं रे म्हणजे तुम्हाला कम्फर्ट मग तो मिळू शकतो वन्स यू रिस्पेक्ट द अदर इंडिव्हिज्युअल ना म्हणजे ते वे... समोरची व्यक्ती एक इंडिव्हिज्युअल म्हणून जर त्या व्यक्तीचा आदर केला आणि ते समजून घेतलं ना की मग झालं कारण मग ज्यावेळेस कारण कायम हे असतं ना की ज्यावेळेस आपण समोरच्याला जसं ट्रीट करतो ते आपण देत असतो समोरचा आपल्याला कसं ट्रीट करणार जर तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट करण्याची अपेक्षा समोरच्याकडनं करता त्यावेळेस तुम्ही समोरच्याला पण रिस्पेक्ट केलं पाहिजे इट्स अ बोथ वे थिंग yeah. म्हणजे तुम्ही हे नाही की मला तू रिस्पेक्ट दे पण मी तुझ्या गोष्टींना रिस्पेक्ट वर्क आणि आता रिस्पेक्ट प्रेमातलं रिस्पेक्ट ही गोष्ट बोलतो आपण आणि खूप गरजेची मला काय वाटते माहितीये का की आता ज्या प्रमाणात पॉप कल्चरमध्ये मुव्हीजमध्ये ज्या पद्धतीने एक विअर्ड म्हणजे अगदी लेटेस्ट मुव्हीज असतो मी नाव नाही घेत परत त्याच्यावरती माहिती असतो कुठल्या बोलतो आपण पण ते काहीतरी लार्जर दॅन लाईफ म्हणजे तिथे त्याला काहीतरी झालं तर इथं माझ्या छातीत ठकटक व्हायला पण मला वाटत नाही आय डाऊट की असं होत असेल किंवा त्याच्यासाठी नाही होत त्याच्यासाठी कॉल करून सांगत नाही किंवा आमन सांगत नाही समोरासमोर बसून पण जर ती जाणार नाही तरी मला कधी आणि सांगितलं एक्झॅक्टली एक्झॅक्टली तुला माझ्या मनात काय घडतंय हे तुला माझा चेहरा बघून कळ नाही हे सांग माझ्या आयुष्यात आता सतराशे साठ गोष्टी चालू आहेत इथे तीनशे मेल आलेले आहेत मला चार कॉल करायचे बिल भरायचेडत <laughs> भाजीवाला कुठलं किती महाग आहे कर हे करायचंय सांग काय झालंय नाही आहे मला कडे अनलॉक करायला रिलेशनशिप मध्ये तेच कम्युनिकेशन इज द की त्या सायलाच पाहिजे आणि आमच्या डे वन पासून तो एकदम क्लिअर फंड आहे क्लिअर कम्युनिकेशन एकदम क्लिअर कट आणि काही असू देत आमच्या hmm. दोघांमध्ये आधी ते करतो आणि मग ते आम्ही करतो फॅमिली असतील फ्रेंड असतील मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे कपल्स असतील किंवा मॅरिड लोक ते आपापसात बोलत नाही ते आपापसात सोडून बाकी सगळ्यांशी बोलतात ah. hmm. म्हणजे मुलगी असेल ती तिच्या आईला सांगेल सांगेल ज्यांना सांगायला नको कारण की काय होतं आपल्या आपसातले झगडे असतील काही वाद असतील काही गोष्टी असतील ते आपण विसरतो पण माझी मावशी कधीच विसरणार नाही किंवा माझ्या आत्या माझ्या रिलेटिव्ह ते कधी विसरणार ते चार पाच वर्ष नंतर पण काढतील मध्ये होता असणार hmm. ते मला अजूनही वाटवत की इट्स नेव्हर यु वर्सेस मी तुझ्या विरुद्ध मी नाहीये आपण दोघं विरुद्ध प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हा मुद्दा आहे का तुझी कशी जिरवली किंवा तुला कसं चूक आहे तू दाखवलं हे पण ऑलमोस्ट चार दिवस लिहायला हे काय होतंय ओमकारी तर थोडा शांत आहे सगळं मॅरिड लोक आपापले पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतात ओमकार जी ओमकारजी खूप तुझा मेजर रोल आहे कारण की तू एकटा बॅचलर आहे ठीक आहे मी ठरवणार आहे की माझं मत काय सगळ्या अनुभवांवर लग्न झालेली दोन जोडपी नाही असं आता तनुजा नाहीये पण ती आहे पण असे लग्न झालेले दोन लोक आहेत तर मी ह्यांचं बघून ठरवणार आहे लग्न करायचं की नाही पण ते तुझा पर्स्पेक्टिव्ह पण आण म्हणजे आपल्याला अॅटलिस्ट मॅरिड लोकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू तर आहेच पण एक अनमॅरिड जो आहे ग्रुप त्यांचा पण पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला समजा नाही पण मला ऍक्च्युली प्रियांका तुला विचारायचं होतं की आता म्हणजे लग्नाच्या आधीच प्रेम आणि लग्नाच्या नंतरच म्हणजे जरी <laughs> तुम्ही आ... काय अरेंज मॅरेज साठी भेटलात आणि पण आता प्रकाश सांगत होता की यूर यूअर इज अरेंज लव्ह मॅरेज त्याच्यामुळे यू फेल फॉर इच अदर फर्स्ट आणि त्याच्यानंतर तुम्ही लग्न करायचं ठरवलं इस्ट ट्रू म्हणजे तुम्ही कारण वेगळं असेल म्हणजे तुम्ही मॅट्रिमोनियल साइटवर जरी भेटला असेल तरी यू फेल इंड लव्ह फॉर इज द सेवंथ होता लव्ह असो की अरेंज असो ते स्टार्टिंग वाला जो फील होता ना दॅट वॉज रिअली व्हेरी नाईस लग्नाच्या आधी म्हणजे आमची या फर्स्ट भेट झाली त्याच्या लगेच आय वॉज व्हेरी क्लिअर की माझे बाबा आणि दादा जे बोलतील तेच होणार सो मी त्याला एकदम फ्युरियसली कॉल पण केलेला आपण मेसेज करणं बंद करायला हवं बिकॉज माझ्या आई बाबांनी जर नाही म्हटलं तर प्रॉब्लेम होती आणि <laughs> एक... मी बोललो ना मी फर्स्ट मीटिंग मध्ये भेटलेलं मी अपेक्षा शून्य ठेवून चालत होतो की म्हणजे आपण काही अपेक्षा ठेवायचच नाही पण बोलायचं ऍटलिस्ट व्यक्ती समजला पाहिजे ते गरजेचं आहे तर आमचं तेवढं क्लिअर होतं की हा अपेक्षा आपण काहीच ठेवणार नाही पण आपण एकमेकांना वेळ देणार समजणार आणि ते खूप गरजेचं होतं मी तेच म्हंटल ना फाउंडेशन आय गेस ते आमचं जे फिक्स होण्यापर्यंतचा जो आधीचा टाइम होता दोन महिने हा प्रेम म्हणलं की आपण काहीतरी असं रोमॅन्टिक नाहीशनल बघतो की असं प्रेमात हे बघायचं नसतं पण Hmm. बघावं लागतं म्हणजे लग्न करताना तुम्ही oh. प्रेमात पडताना आयुष्य घालवायचंय व्यक्ती yes. समजणं खूप गरजेचं आहे ऍक्च्युली म्हणजे बाकीच्या गोष्टी असतील नसतील चालेल पण तो व्यक्ती समजला पाहिजे ज्याच्यासोबत तुम्ही पुढचं आयुष्य घालवणार तर तेच लोक म्हणतात की दहावी टर्निंग पॉईंट आहे बारावी टर्निंग पॉईंट आहे जॉब टर्न मला वाटतं लाईफ पार्टनर चूज करणं हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे तिकडं जर गाडी थोडं झालं तालामोल तर जाते मग सो दॅट डिसिजन यू टेक युअर टाइम मी खूप टाइम घेतला म्हणजे माझा स्ट्रगल माय गेस त्याच्यावर वेगळा पॉडकास्ट होईल <laughs> <laughs> पण आय किंक आय थिंक प्रत्येक एक्सपिरियन्स काहीतरी शिकवतं तर ते घेत 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 मी एका अशा पॉईंटला येऊन गेलो होतो की आय वॉज लाईक अबाउट टू अप की आत्ता बाबा काही होत नाही आपलं आणि नेमकं त्या क्षणाला प्रियंका आली आणि आम्ही भेटलो mm. तर आय एम व्हेरी फॉर्च्युनेट आणि थँक्यू सो मच की तू म्हणजे त्या अवतारात बघून पण मला नाही म्हटले आणि मी तुम्हाला गोष्ट सांगतो ही कारणे आलेली ठीक आहे जेव्हा आम्ही भेटलो आणि मी बाईकने आलोय आणि मी फुल गप्पा मारतोय म्हणजे फर्स्ट मिटिंग आहे आणि मी ऑलरेडी खूप टॉकेटिव्ह आहे मी बोलतोय बोलतोय ऐकत फक्त ऐकत होते आणि अधून मधून मी जेवढं विचारायचो चहा पिऊन झाला सीसीडीचा मोठा बोलतो ऐकते आणि आय थिंक तिथच आम्हाला तो कनेक्ट जाणवला की हा ठीक आहे हे तू ना मला ऍक्च्युअली मला ते वाटतं की तू एवढा बाईकवर गेला होता पावसाप्त हे काढत होतास आणि त्या आर नॉट अट युअर बेस्ट नो नॉट ऑल बेस्ट दिसत नसताना जर तुमचं जुळून वॉज कॅरिंग इस बेस्ट स्माइल एट दॅट टाईम ते ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होत हाऊ ही वॉज फीलिंग एट दॅट मोमेंट त्याच्या चेहऱ्यावरनं ते लक्षात येतं म्हणून ती बाईक ते जॅकेट ते स्वेटर ते काय जे घातलं होतं देवसायाने त्याच्याकडे बिलकुल लक्ष नाही केलं बट दॅट स्माइल वॉज रिअली व्हेरी मे बी चॅपच येत होतं ते तेच बोल ना ते खूप गरजेचं अरे होतं काय माहितीये का कारण का बऱ्याच जण आपण म्हणजे ते एस्पेशली कॉलेजमध्ये असताना असं होतं कॉलेज काय आय गेस अगदी लेट ट्वेंटीज पर्यंत होतच राहतं तुमचं की तुम्ही खूप छान तयार होऊन जाता रे असं म्हणजे असं एकदम चकाचक तुम्ही जे नसता ते दाखवायचा प्रयत्न आणि त्याच्यात काही तेच केलेले सगळेच ते करतात कारण का आपल्याला बॉलिवूड मुव्हीजमुळे ते असं आहे हिरो सारखं जायचं हिरो हिरोईन ना तर तसं तयार होऊन जातं आणि तिथे गेल्यावरती ते एक्सपेक्टेशन असेल तर पण बऱ्याच सांगितले आपल्याला की ते घरी गेल्यानंतर नाहीये तसं नसणार म्हणजे मला हे पटत की तुम्ही आवरून जा व्यवस्थित तुम्ही जे कोणी समोरची व्यक्ती हायजिनिक अगदी आहे तसा म्हणून घरातल्या उठून बरबुड्यावर नको जाऊ आहे की ब्रशही नाही करत तू दोन दोन दिवस तसाच तोंडाचा वास येतोय तुला नाही म्हणत आहे इन जनरल जे कोणी असेल पण असं बरमुड्यात उठून समोरची व्यक्ती वेळ देते आहे जसं कुठलाही रँडम एका व्यक्तीला भेटला जाल तसं थोडस तयार होऊन जायला हरकत नाहीये पण ते तुमचं एकमेव मोटिव असता कामाने की नाही मला फक्त महागडा परफ्युम मारायचा आहे भारीतलं शर्ट डेट वरती घालून जायचंय आणि मी असं बघ कसा तयार होऊन जातो आणि मग मग मिळेल त्याच्यावरती क्रायटेरिया म्हणजे तो क्रायटेरिया नाही असू शकत सिलेक्शनचा की मला किती सुंदर म्हणजे क्रायटेरिया हा शब्दही मला टॉपिक वेगळा लग्नामध्ये आजकाल आजकाल तर खरंच म्हणजे आणि त्याच्यासाठी मला खूप म्हणजे हेट पण भेटते प्रेम पण पण भेटतं पार्ट ऑफ जेव्हा तुम्ही प्रेम आणि एखाद्या व्यक्तीकडे प्रेमाने बघतात ना तर अपेक्षा अगेन माझा फेवरेट टॉपिक तर अपेक्षा आणि तुमचं प्रेम तर याच्यात बॅलन्स किती आहे तुमचं म्हणजे ऑबियसली तुमचं प्रेम नेहमीच असतं असायला पाहिजे पण आजकाल काय होतंय अपेक्षा जर फुलफिल होत आहेत ना तर प्रेम ऑटोमॅटिक ते ट्राय टू जनरेट एक कॉम्प्रोमाइजमाइज करून हा कॉम्प्रोमाइज करून सो आय थिंक प्रेम जर असेल ना बाकी तुम्ही सगळं जग जिंकू शकता आय थिंक हे बॉलिवूडची लाईन वाटते लाईन आहे पण मी तेच म्हणतो की खरं आहे ती ती एक पर्टिक्युलर लाईन मला खरं वाटतं जर तुमचा पार्टनर असेल आता आमच्या गोष्टीत असं आहे ना पण आय डोंट अग्री ऑन दिस पार्ट आता मी अरेंज मॅरेज वाली आहे तर मला नाही माहिती तुम्हाला कितपत हा मला प्रेम करत होता लाईक ऑन बरोबर आय वॉज अवेअर दॅट ही हॅज अ हाऊस ही हॅज अ रिअली गुड फॅमिली ही हॅज अ जॉब माझ्यासाठी तेच एक मटेरियलिस्टिक गोष्ट विल बी मोर इम्पॉर्टंट ना एट दॅट पॉइंट तर मला वाटतं हे डिस्कशन खूप गरजेचं कारण काय होतं माहितीये का, का। बरोबर आहे ते दोन्ही गरजेचं म्हणजे तुम्हाला काहीतरी जज करा अल्टिमेटली एखाद्या माणसाकडे जॉब आहे पैसा आहे घर आहे पण फक्त ते पार्ट नाही असू शकत त्याच्या पर्सनल म्हणजे तुला तो बोलायला आवडला तो स्माइल आवडली ऑन माय फर्स्ट व्हिजिट त्याला भेटायचं रिझन ते एक होत नॉट बिकॉज आय लव्ह युम फोनवर नाही करणार पहिल्या भेटीच्या आधी एकच तीनच गोष्टी होत्या याच्याकडे घर आहे चांगला जॉब आहे आणि याची फॅमिली चांगली आहे सो दॅट वॉज वन ऑफ द वाय आय रिजन वायटिंग सो दॅट वॉज सिक्युरिटी पार्ट त्यांनी ट्रस्टचा मुद्दा तो स्टार्ट त्यांनीच होत हा म्हणजे तेच ते सिक्युरिटी असणं गरजेचं आहे ते तुझे म्हणतो म्हणजे तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू तोच आहे की अगेन हर शी हॅज अ डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू आय आय रिस्पेक्ट दॅट ऑलवेज तर ही जी आहे ही सिक्युरिटी झाली अन ऑब्विसली ते बघायलाच पाहिजे त्याच्यात काही वादच नाहीये हे बेसिक आहे हे असं माझ्या बाबतीत सुद्धा जर बोलायचं झालं तर माझी बायको चार्टर्ड अकाउंटंट आणि मी जेव्हा आम्ही जेव्हा प्रेमात पडलो आणि लग्न केलं तेव्हा आम्हाला दोघं डी मलाही चांगला जॉब होता पण तिला माहिती होतं की मी मार्केटिंग मीडिया फील्ड आहे माझा हे वेगळं असणार आहे तीचे तीचे है? है चा ही? ती चार्टर्ड अकाउंट अगदी वेगळं असणार आहे तिचे सॅलरीज तिचं फायनान्शियल हे कायम वेगळं असणार पण तिला माहिती होतं की बाबा हा माणूस कसा आहे ह्याचा इंटेंट काय ह्याला पैसे कमवायचे आहेतच आयुष्यात ह्याचं फायनान्शियली तिने पण माझं घर बघितलं घरातले बॅकग्राऊंड बघितलं लिबरल आहेत का बाबा काय मुलगा मुलगी असं काही पाळत नाही येत नाही हे सगळं बघितलं त्याच्यानंतर प्रॅक्टिकल विचार आलाच म्हणजे अल्टिमेटली प्रेमात प्रॅक्टिकल विचार येतोच येतोच पण अगेन तो सुरुवातीला तो बॅलन्सचा मुद्दा आहे मे बी सुरुवातीला जर तुमचं अरेंज मॅरेज असेल तर माहित नाही तेव्हा प्रॅक्टिकली अल्टिमेटली त्याच्यावरती लेअर प्रेमाची नसेल तर मागवड फक्त ह्याच्या बेसिसवरती गेलं तर ते ट्रान्सॅक्शन आणि फक्त आणि मी हेही बघितलं माझ्या प्रेमाच चाँग असेल माझ्या मित्रमैत्रिणीच्या बाबतीत मी हे खूप ते जास्त विदारक बघितलं की प्रेमाच्या याच्यात त्यांनी प्रॅक्टिकलिटीचा काही विचार नाही केला त्याचा इकॉनॉमिक बॅकग्राऊंड काय आहे त्याचं घरचे कसं आहेत का कसे तो मुलगा कसा आहे का ती मुलगी कशी आहे काय आहे आणि त्याच्यात दोन फॅमिली चिरडल्या जातात तेही तो जरा वेगळीकडे गेला विषय बट या शार्दूलने व्यवस्थित सांगितलं मला जे सांगायचं होतं की तो बॅलन्स इम्पॉर्टंट आहे म्हणजे ही जे बोलली की सिक्युरिटी असेल ऑब्विसली अरेंज मॅरेज मध्ये असाल तर ते तुम्ही बघणारच दॅट वॉज लाईक प्रायमरी क्रायटेरिया चेकलिस्ट पण त्याच्यासोबत ते तुझे बोला किती वरची लेअर असणं पण गरजेचं आहे म्हणजे कुठलीही गोष्ट कमी किंवा जास्त असून फायदा नाही तो बॅलन्स मेंटेन करणं जास्त गरजेचं मला वाटतं अरेंज मॅरेज पण नाही मला तर एक खूपच माहिती आहे की लव्ह मॅरेज करताना पण ना म्हणजे आपण ठरवून पडतो कुठल्या व्यक्तीच्या प्रेमात पडायचं म्हणजे हा म्हणजे हे अजिबातच खोटं आहे की लव्ह ऍट फर्स्ट साईड तू बघितल्यानंतर तुला माहिती असता या व्यक्तीचं साधारण बॅकग्राऊंड काय आहे या ah. व्यक्तीचं साधारण कल्चर काय आहे ते माझ्या कल्चरला मॅच होणार आहे का त्यांचं exactly. इकॉनॉमिक स्टेटस काय तू तू मान्य नाही केलंस तरी बॅक ऑफ द माइंड विचार केलेला असतो आणि जर त्या गोष्टी टिक असतील कारण अल्टिमेटली प्रेमात पडणं म्हणजे काय असतं आपल्याला जाऊन लग्न करायचं त्याच्यामुळे व्हॉट युअर थिंकिंग लुकिंग ऍट की मला लग्नासाठी जोडीदार शोधायचं आहे जरी ते लव्ह मॅरेज असलं आणि आय एम लुकिंग फॉर अ सिरियस रिलेशनशिप मी या गोष्टींचा माझ्या डोक्यात के विचार केलेला असतो की काय काय गोष्टी टिक्स आहेत किती टिक्स आहेत आणि मग म्हणून आय डिज प्रेमात पडणं असतं पण यू ऑल्सो पुट युअर सेल्फ थ्रू दॅट प्रोसेस यू यू गेट रेडी फॉर इट ऍब्सुलिट म्हणजे अगदी आपण प्रेम लग्नाच्या आधीचा पार्ट जरी बघितला जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता आपण बघ ना बऱ्याचदा रिलेशनशिपमध्ये असतं की जेव्हा आपल्याला म्हणजे एस्पेशली माझ्यासारखा मुलगा जो हॉस्टेलमध्ये राहत असतो पैसे नसतात तेव्हा तुमची गर्लफ्रेंड आहे गर्लफ्रेंड भरत असते आणि पण तुम्ही ते त्याचा गैरफायदा करून घेताय का म्हणजे माझं असं होतं की माझे ऑलमोस्ट एक वर्षभर मी डबा माझ्या मैत्रिणीचाच खाल्लेला आहे कारण ऑप्शन होतात पैसे कसायचे तेव्हा आणि हॉस्टेलचं जेवण कव वाटायचं नाही पण त्याचा रिस्पेक्ट होता आणि मी हे बघितलेलं की उलटही त्याचा गैरफायदा करून घेणारे बघितलं मला अल्टिमेटली वाटतं तुम्ही माणूस कसे आहात नाही याच्यावर जास्त कोर ऑफ इट इज दॅट ना रे तुम्ही yes. तुम्ही माणूस म्हणून समोरच्या माणसाचा किती रिस्पेक्ट हा सेल्ट्स करता त्याच्यावरती आता ओमकार ओमकार जे बोलला ना तर आता सध्या त्याच्यावरती एक परफेक्ट खूप एक चांगली राहिले लव मॅरेथ बद्दल की लव्ह मॅरेज इज मोर अरेंज दॅन अरेंज मॅरेज ट्रू म्हणजे तो त्याने जे काही सांगितलं त्याला जर एक एका मध्ये जर सांगायचं म्हटलं तर लव्ह मॅरेज इज मोर अरेंज दॅन अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज मध्ये तरी तुम्ही सेट ऑफ तुम्हाला माहितीये की मला हे आहे आणि इट्स क्लिअर की हा बाबा अरेंज मॅरेज मध्ये हे बघितलं जातं आणि मी ते बघूनच करतोय पण तुम्ही म्हणतात की मी लव्ह मॅरेज आहे किंवा हे आहे पण ऍट दी एंड बाकीच्या गोष्टी पण आहेत त्याच्यात जसं तो ते बोलला ऍब्सोल्युटली अन प्रेम जरी असलं तुमचं ठीक आहे फर्स्ट साईड असेल जे काय असेल लव्ह मॅरेज असेल अरेंज मॅरेज असेल पण लग्नानंतर त्या प्रेमाची खरी परीक्षा होते ठीक mm. आहे आणि लग्नानंतर पण लगेच लगेच नाही पहिले चार पाच सहा महिने ते खूप आनंदात आनंदात राहतं पण आय गेस वेन यू यूज टू लाईक शेअरिंग युअर पर्सनल स्पेस विथ दॅट पर्सन तेव्हा तुम्हाला हळूहळू एक एक लेअर करते त्या व्यक्तीची कारण की आधी कसं आहे लग्नाच्या आधीपर्यंत मे बी तुम्ही दिवसातनं दोन तीन चार पाच तास बोलतायत ठीक आहे आमचं सांगायचं म्हटलं तर आमचा जो म्हणजे आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटायचं की अजून भेटलं पाहिजे मी हिंजेवाडी फेस थ्रीहून शिवाजीनगर जायचो लंच ब्रेकमध्ये तर लंच ब्रेक एक तासाच असतो राईट तर हीचा लंच ब्रेक असायचा मी माझा लंच ब्रेक म्हणजे माझी टीम जायची लेट से एक वाजेला जात असेल तर मी साडेबाराला ऑफिसमधून निघून जायचो आणि शिवाजीनगरला पोहोचायचो ही तिचा लंच ब्रेक स्किप करून आम्ही कुठेतरी भेटायचो अर्धा तासच भेटायचो पर्टिक्युलर भेटायचो बोलायचो मी परत तिकडनं निघायचो पोचायचो जोपर्यंत माझी टीम लंच करून परत येत नाही आणि डब्बा डेस्कवरतीच खायचो तर त्यावेळेस म्हणजे हे आता मे बी ऐकायला असं वाटेल की अरे रोमॅन्टिक वाटत हा रोमॅन्टिक तर आपला जो आजचा टॉपिक आहे रोमॅन्टिक पण होत डाऊट माझं पूर्ण बटरफ्लाय असायच्या डॅड ही इज कमिंग ही इज कमिंग असं व्हायचं मग मैत्रिणींना दोन हा तो येतोय मी थोडा जाऊन येते मॅनेजरला थोडा मॅनेज करून घे अन ऑल बट दॅट वॉज इक्वली इम्पॉर्टंट टू टू अंडरस्टँड हिम त्याला माझा स्वभाव मला त्याचा स्वभाव करणं खूप गरजेचं होतं अँड दॅट परत सगळं बघ ना कनेक्ट होतं रिस्पेक्टलाच हे रिस्पेक्ट दाखवायची एक पद्धतच आहे ना <laughs> लोकांना आजकाल कसं होऊन गेलंय ना प्रेम म्हटलं ना की ते फॉर ग्रांटेड घेतात hmm. माझं तुझ्यावर प्रेम आहे तर मीला बंदिश घालतोय त्याला पण प्रेमाचं नाव देतात तू इकडे जाऊ नको तू याच्याशी बोलू नको तू घरी जाऊ नको तू हे करू नको तू जॉब सोड तिचं जे असेल आणि त्याला काय नाव देतात हे माझं प्रेम आहे तुझ्यावरती मी काळजी oh. पोटी करतो आय गेस दिस इज नॉट लाव जर तू खरंच प्रेम काय असतं ते तिला उंच भरारी घ्यायला आकाश देईल तिला पंख दिल ती जर आजारी आहे तर तिला मे बी थोडा विसावा देईल आणि तिला म्हणेल जा तोड ते खरं प्रेम आहे उगाच तुम्ही तिला बांधून ठेवायचं दोरीने पायाला आणि सांगायचं सा, माझं प्रेम आहे तू माझ्या लांब नको जायला म्हणून मी तुला बांधून ठेवले जर खरं प्रेम असेल ना ती व्यक्ती कुठेही जाऊ द्या परत तुमच्याकडेच येईल आणि व्हायवरचं पण म्हणजे बायकोनी नवऱ्यावरती घातलं सेम हे मी माझ्या मित्रांच्या बाबतीत बघितलं म्हणजे ते जनरली जोक्स येतात ना वाच पण म्हणजे मी तो जोकवाला माणूस आहेच की नवरा बायकोच्या जोकवाला की आता लग्न झालं ना तुला कळेल आता बायकोच्या बीडीत बेडीत अडकला वगैरे म्हणजे जोक म्हणून ठीक आहे आणि प्रेमाची बेडी वगैरे मला अगदीच मान्य मी प्रेमाच्या बेडीत अडकलेला माणूस आहे पण ते हे जे असतं ना की सतत एकमेकावरती संशय आहे आणि सतत आणि त्या संशयाला लेअर काय मला भीती वाटते तू मित्रांसोबत गेलो तर काय करशील मला गॅरंटी नाही आणि मग ते जाऊ द्यायचं नाही सतत एक कंट्रोल ठेवायचा एकमेकावरती पण त्याच्यातनं ते अगेन हे मला असं वाटतं की तो जेव्हा तुम्ही कंट्रोल जर माझा प्रेम हे कंट्रोल स्वरूपात बाहेर येत असेल आणि त्याची पर्सनल स्पेस खात असेल बायकोचं नवऱ्यावरच कि नवऱ्याचं बायकोवरचं किंवा प्रेमी युगलंच एकमेकावरती जे काही असेल आणि मला वाटतं परत त्याचा बेसिस विश्वास म्हणजे तुम्ही स्वतःवरती किती विश्वास टाकता आणि पार्टनरवरती किती विश्वास टाकता जोपर्यंत तुम्ही विश्वास टाकत नाही बांधून ठेवता तर तुम्ही स्वतःला पण ती लिबर्टी देत नाहीत नाहीतर अर्धा वेळ मला तर खूपच बोर वाटेल की मी अर्धा वेळ माझा पार्टनर काय करतो याचा विचार करत असेल मला माझा वेळ आहे मला माझं आयुष्य जगायचंय मी फक्त माझा पार्टनर काय करतोय पार्टीमध्ये ह्याचा विचार करायला लागलो तर माझं डोकं सटकेल मग माझं स्वतःचं पण काय आयुष्य राहणार नाही त्या पार्टनरमुळे नाही अब्सुरुटी आणि थोडंसं फनी किंवा कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट वाटेल आपण वैचारिक दृष्ट्या नागड झालं पाहिलं आपल्या पार्टनर नाही तर सगळंच मला आयुष्यात एकतरी व्यक्ती पाहिजे जिला बाहेर माहिती आहे प्रत्येक गोष्टीला जर तिच्या समोरही जर मी घाबरून वागायचं म्हटलं तर फाटेल मग हार्ट अटॅक पस्तीसव्या वर्षी आय गेस आय गेन आमच्या याच्यात आय गेस तोच एक खूप प्रामाणिक आणि आमच्या केसमध्ये आम्ही एकमेकांना सगळं शेअर करतो कुठलीच गोष्ट नसेल जे आणि असं नाही की कम्पल्शन टू शेअर इट आम्हाला आतना फिलिंग येते दॅट शुड शेअर इट hmm. तर दॅट वॉज मोर इम्पॉर्टंट की बाबा मला आतना तसे फिलिंग येत आहेत की प्रकाशला मी सगळं सांगायला हवं काय चालू आहे आय इट बी अबाउट माय प्रोफेशनल लाईफ और पर्सनल लाईफ किंवा काही असू दे कधी कधी तो योन पण करतो सांगताना ती गोष्ट जस्ट टू शेअर इट हलकं होतं म्हणजे मला गरजेचं नाही नाहीये ह्या एपिसोड नंतर तनुजा मारणार आहे मला कारण ती मला असं विचारत राहते काय झालं जाला, काय झालं की तर खूप डबल नाही सांगायचं बट आय अग्री सॉरी मित्र कट केलं हा म्हणजे मी हे सांगतो तो नॉट नेसेसरी की मी प्रत्येक प्रॉब्लेम सोल्युशन देईल मी फक्त यु जस्ट लिसन तिला काहीतरी सांगायचं आहे ना तिला मोकळं होऊ दे तिचं मन मोकळं करू दे आणि ती एकदा ती तिने सांगून झालं ना शी फील रिलॅक्स आणि आय थिंक तिथून मग ऍटलिस्ट आय डोंट नो मी तिला त्या प्रॉब्लेमला काही सोल्युशन म्हणजे मी सांगतो पण ऑब्व्हियसली ते सोल्युशन किती कारगर असेल नसेल बट शी फील रिलॅक्स ठीक आहे सांगून दिलं ना एकदा माझं सगळं ओझ झालं मोकळं रिकाम अँड आय गेस ते तो कम्फर्ट देणं खूप गरजेचं आणि मला अजून कसं विचारायचं पण आता शेअरिंगचा पण मुद्दा आला ना पण खूप लोकांना हे असं कदाचित असं होऊ शकतं की काय पॉइंटला शेअर करायचं म्हणजे कदाचित ती, ती गोष्ट तुमच्या पार्टनर बद्दलचीच असेल किंवा तुमच्याबद्दलची असेल आणि त्या काय पॉइंटला शेअर करायचं ना हे पण कळत नाही नाहीतर मग मला हे वाटतंय आणि मी आत्ता तुला हे बोलून टाकलं आणि दॅट कॅन ऑल्सो क्रिएट मेनी रिपल्स आता तू हे बोलला आणि मला हे नाही आवडलं आणि हे आत्ताच सांगून टाकलं जे कदाचित नंतर कधीतरी सांगितलं वेगळ्या पद्धतीने सांगितलं कन्व्हे केलं तर मला वाटतं ते पण खूप समजण्याचं गरजेचं असतं अंडरस्टँडिंग रिलेशनशिप मध्ये कारण आता वाटलं आणि आता तोंडार काहीतरी बोललं आणि समोरच्याला वाईट वाटलं तर दॅट इज ऑल्सो नॉट गुड ना आणि कसं सांगतं हे पण हो ज्या पद्धतीत सांगणं दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही कसं कम्युनिकेट मला काही वाटलं की आय हॅव टू शेअर टू आणि काहीतरी चूक केली किंवा काय केली तर मी याला शांतपणे पहिले तुम्ही स्वतःचं डोकं शांत करताय दॅट इज जर मी त्या फोर्समध्ये त्या टाईमला जर मी सांगितलं तर मग मला माहिती आहे की पचका होणार काहीतरी सो आय जस्ट काम माय सेल्फ डाऊन आणि मी परत थॉट देते की मी जे याला बोलणार आहेत मी ते लाईन्स रिहर्स करते ॲज सिम्पल ॲज दॅट आय रिहर्स दोज लाईन्स इन माय माइंड की बाबा मी जे त्याला बोलणार आहे ते त्याला कसं मी बोलणार आहे तर मग मी पहिले ते रिहर्स करते आणि मग शांतपणे ह्याला सांगते मग होतं थोडंफार मध्ये पण आय दॅट की खुदका थॉट प्रोसेस अगर सही आहे ना थोडं धोकं स्वतः जर शांत आहे ना तुम्ही खूप छान आणि कम्युनिकेट करू शकता आणि खूप छान पद्धतीत कम्युनिकेट करू शकता तर दॅट इज वॉट मी फॉलो करते आणि प्रकाश पण तसंच काहीतरी फॉलो करतो तर ते कम्युनिकेशन त्यामुळे आमच्यामध्ये कधी गॅप नाही आलेला hmm. कधी नाही फ्रँकली स्पीकिंग ना आमच्यात भांडणच नाही चालत चार नाही झाले म्हणजे हे अतिशय वाटतो लोकांना oh. पण खरंच नाही hmm. मतभेद होतात मतभेद होतात मी तेच बोललो एखादा टॉपिक असेल काही कुठली गोष्ट असेल आम्ही डिस्कस करतो अगेन हिचा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असेल माझा वेगळा आमचं त्याच्यावरती डिस्कशन डिबेट होतात की नाही नाही हे असं नाही तसं नाही आणि खूप जणांचं आम्ही ऐकलंय मूलबाळ झाल्यावर तुमची भांडणं अजून वाढ नाही आमचं तसं कधीच झालं आमचं कधीच नाही झालं लिटरली कधीच नाही झालं आमचं प्रेम जास्त वाढलं म्हणजे स्नोई झाल्यापासून मला असं वाटतं की स्नोई झाल्यानंतर मी तिला अजून जास्त समजू शकलो तिचा जो पेन म्हणा किंवा ती ज्या काही फेज मधून गेली ते मला जास्त अजून म्हणजे रिअलाईज झालं की अरे म्हणजे हिला माझी खूप जास्त गरज आहे मला ऍक्च्युअली त्याच्यावरती हे करायचं तुम्ही जे आता म्हणालात की स्नोई झाल्यानंतर म्हणाला माहिती मुलगी आहे तुम्ही काम वाटून घेतलं त्यांनी काही फरक पडला का कारण hmm. का तुमचे ब्लॉग्स बघतो तुमच्या रील्स बघतो त्याच्यात लक्षात येतं की तू ऑलमोस्ट त्याच्यात तेवढाच इन्वॉल्ड आहे म्हणजे yes. थँकफुली मोस्ट ऑफ द लोक असतात असतात त्यांनी फरक पडलाय का प्रेमात त्यांनी प्रेम वाढलं का प्रेम पण वाढलं आणि त्याला इच्छा असो ना असो त्याला ती कामं घ्यावं लागली रिजन बीन कारण की आय वॉज व्हेरी क्लिअर आणि ही वॉज ऑल्सो क्लिअर की मला ऑफिस परत जॉईन करायचं आहे आय वॉन्ट टू hmm. कारण की करंटली मी सांगू माझी पर्सनल लाईफ माझं ऑफिस आहे hmm. बस अजून माझं पर्सनल लाईफ काहीच नाही ऑफिस व्यतिरिक्त तर इफ आय वॉन्ट माय पर्सनल टाइम बॅक ही हॅव टू टेक ते स्नोईचं काम असो किंवा घरातली काही काम असो छोटी मोठी त्यांनी ती स्व घ्यायला हवी त्याच्यावरती आली आणि त्यांनी खूप चांगल्यापैकी ती घेतले सो असं आम्ही डिसाईड नव्हतं केलं की हा ह्या चार गोष्टी प्रकाश करेल आणि ह्या पाच गोष्टी मी करेल असं कधीच आमचं डिस्कशन झालं नाही पण ती अंडरस्टँडिंग ती सिच्युएशन तो टाईम बघूनच आयदर मी घेऊन घेणार ते काम किंवा प्रकाश घेऊन घेणार आणि ते झाल्यामुळे आमची अंडरस्टँडिंग म्हणजे असं चेहरा बघूनच लक्षात येते मला स्नोईला घेऊन जावं लागणार आहे बाहेर आता त्याच्यापासून थोडं दूर करायला हवं तर ते आमच्यात आपोआप येऊन गेले हळूहळूहळू या फेजमधनं जाताना सो <laughs> <laughs> ही इज डूईंग रिअली वेल सो ते एक प्लस पॉइंट आहे की तो एक छा, छान काम करत त्यामुळे सो थँक यू फॉर दॅट पण हे, हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे मग तुम्ही दोघं पण खूप इंटरेस्टिंग वाटता कारण <laughs> <आ, laughs> म्हणजे लग्नाच्या आधीचं प्रेम आणि लग्नानंतरचं प्रेम आणि आता तू यू आर इन द थर्ड स्टेज <laughs> की जिथे <जीते> <laughs> बेबी झाल्यानंतरचं प्रेम कारण हाउ इज दॅट डिफरंट कारण मला तर वाटतं तुम्हाला स्वतःला एकमेकांना वेळ द्यायला वेळच मिळत नसेल किती एकदम असं दुप्ती लिहून घेतली हा म्हणजे तुमचा एंटायर टाइम आहे ती तिला जोपर्यंत आता पण हे शूट प्लॅन करताना त्याला <laughs> हे प्लॅन करायला लागलं की सोयी झोपणार सोयीच्या झोपायच्या वेळेत मग नॅनी या वेळेत येणार मग आपण त्या पटकन त्या मध्ये शूट करू वगैरे हे सगळं प्लॅन करून आता ते शूट लागले तुम्हाला काहीही प्लॅन करत असलं तर पहिला थॉट नोई आहे मग सगळे तर हाऊ डू यू मॅ हाऊ डू मॅनेज लव्हिंग इच अदर त्यात <laughs> पोस्टमार्टम सारख्या गोष्टी घेऊन जातातच मध्ये हो सो पोस्टमार्टम मध्ये प्रकाश तर पहिले तीन चार महिने तर मी आई वडिलांच्या घरीच होती तर सहज रडणं येऊन जायचं कळायचं नाही काय येत आणि जेव्हा मी इकडे परत आली इट वॉज जस्ट मी प्रकाश अँड स्नोई तर त्या टायमाला प्रकाशला ऑब्व्हियसली डिफिकल्ट गेलं ते ॲडजस्ट करण्यात तेव्हा मला फार चिडचिड व्हायची hmm. की याला का नाही कळत आहे याला का नाही कळत आहे हे हे तर किती दिवस झाले ती अशी वागतीये देन मी परत स्वतःला थांबवायची लाईक like, आजचा हा त्याचा दुसराच दिवस आहे स्नोई बद्दल इन पर्सन फॉर ट्वेंटी फोर आवर्स hmm. मी आई वडिलांकडे होती देन मी हळूहळू हळूहळू त्या गोष्टीत स्वतःला पण ऍडजस्ट करत गेली आणि त्यांनी पण त्या गोष्टीत ऍडजस्ट करत गेला की नाही बाबा आय हॅव टू हेल्प फर मोर आता तिला माझी जास्त गरज आहे सो दॅट वॉज रिअली चॅलेंजिंग टाईम फॉर मी कारण की तेव्हा माझं जर डोकं फुटलं असतं तर मी आत्ता पण या टाईमला पण याच्यावर चिडचिड करत आली असती mm. की यार तुम्हाला तेव्हा हे नाही केलं तुम्हाला ही हेल्प mm. नाही केली ती हेल्प नाही केली तर फॉर्च्युनेटली uh, काय माहीत म्हणजे मी चांगली आहे सो बायको नेहमी कबूल करतो बॅचलर्स मॅरिज म्हणजे सगळ्यांसाठी आपली बायको नेहमी योग्य असते बरोबर असते बॉस इज राईट तर ती पूर्ण ओके बॉस इज ऑलवेज राईट हा बॉस इज ऑल्वेज राईट मी चांगली आहे म्हणून येस सो त्या ड्युरेशन मध्ये जेवढी मला प्रकाशची गरज होती ती त्या टाइमला तर नाही मिळाली पण ऑब्व्हियसली त्याच्या काही ड्युरेशन नंतर मिळायला लागली ला आणि मग मी त्याच्यासोबत mm. कोप अप करत गेली सो so, त्यामुळे आमच्या ना अंडरस्टँडिंग फार वहाळलेलं मी फ्रँकली सांगतो त्याच्या आधी एवढं अंडरस्टँडिंग आमच्यामध्ये नव्हतं पण जेवढा जेव्हा स्नोई झाली ना तर त्याला आय थिंक त्याला असं कळायला लागलं ला की प्रियंका कितपर्यंत काय गोष्टी करते आणि मला तिला कितपत हेल्प करायला हवी <laughs> ते स्नोई झाल्यावरच त्याला कळालेलं मी ऑटोमॅटिक हा ऑटोमॅटिक त्याला कळालेलं विच नेवर म्हणजे खूप कमी असं होतं माझ्या फ्रेंड्सच्या याच्यामध्ये पण मी ऐकते तर त्यांच्या ह्याच्यात नाही आहे हे सिनारिओ आणि माझ्याकडे ना माझे वडील असे आहेत की ते नेहमी माझ्या आईना सपोर्ट करत आले प्रत्येक गोष्टीसाठी आणि गेस करा माझ्या बाबांचं नाव काय असेल प्रकाश बापरे अवघड तिचं फक्त सरनेम चेंज झालं तर आय हॅड दॅट माय फादर फिगर वॉज लाईक दॅट की बाबा ते असे आहेत आणि मला तसंच काहीतरी हवं आणि हा तशामध्ये मध्ये अपोआप कन्वर्ट होऊन गेला hmm. होता पहिले पण तसा पण hmm. जो मी इमॅजिन करत होती माझ्या वडिलांना बघून तसा हा झाला आणि आता तो आय गेस्ट माझ्या लाईफ मध्ये स्नोई ऍज अ प्रियंका आली म्हणजे <laughs> <थे, आ, laughs> तेव्हा कदाचित अजून हा जे मिसिंग पार्ट होता ना तो कम्प्लीट कम्प्लीट झाला नाही पण मला हे खूप हे इंटरेस्टिंग वाटतं की ना आता तुमच्या बाबत तर ते ऑटोमॅटिकली झालं म्हणजे यू गाइस प्लीज हेल्प मी अंडरस्टँड ऑल ऑफ दॅट की जर तुमचे तुमच्या पार्टनर कडनं काही त्या व्यक्तीने त्या तुमच्यासाठी किंवा तुमच्या रिलेशनशिपसाठी किंवा काही एक सर्टन एक्सपेक्टेशन असतात तुमच्या अपेक्षा असतात त्या व्यक्तीच्या आणि काही वेळेस नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेस त्या अपेक्षा तुमचा पार्टनर पूर्ण करणार किंवा त्या समोरच्या पार्टनरला त्या कम्युनिकेट करणार आहे काही वेळेस कम्युनिकेट नाही येणार हाऊ डू यू गेट युअर पार्टनर ऑन अ सेम पेज कारण मेजरली जर कपल्समध्ये काही भांडणं होत असतील किंवा काही डिस्कनेक्टचं कारण असू शकत ना की ज्या पद्धतीने एखादी गोष्ट रिॲक्ट करायला पाहिजे hmm. रिस्पॉन्ड द्यायला पाहिजे एखादी गोष्ट आहे त्या पद्धतीने एक्सपेक्टेडली करायला पाहिजे ते पार्टनर नाही करू शकत आणि दॅट कुड कॉज टेन्शन आणि त्यातनं डिस्कनेक्ट होऊ शकतो बरोबर तर हाऊ डू यू गेट युअर पार्टनर ऑन अ सेम पेज तर तू तू जो मुद्दा बोला ना कम्युनिकेट कर करायचं आता जर जा प्रियंकाने जी स्टोरी सांगितली hmm. तर मी त्याच्यात थोडे अजून एक दोन पॉईंट जसं ॲड करेल तर तिला जी चिडचिड व्हायला लागली ना ती परत आल्यानंतर तर मला आहे ना म्हणजे स्नोई जेव्हा लहान होती ना मला तिला पकडताच यायचं बिलकुल नाही त्याला पकडताय मला खूप भीती वाटायची आणि मला आधीपासून म्हणजे माझ्या भावाची पण मुलगी आहे मी मी तिला शोल्डर एकदम वरती जाईल किंवा माझे हात कापायला लागतो कारण की मला भीती वाटायची की हिला काहीतरी त्रास नको याला मी चुकीच्या वेने बरोबर आणि माझ्यासाठी म्हणजे ते फर्स्ट टाइम होतं ठीक आहे आणि हिला ती गोष्ट तेच लेटर ऑन समजली पण आणि मला असं वाटायचं की यार मी काहीतरी चुकीचा करतोय म्हणजे हे तर मला माहितीच नव्हतं हे बेसिक आहे तर आलंच पाहिजे ना मला का जमत नाहीये आणि ही चिडचिड करायची मग तेव्हा मी हे नाही केलं की अरे तुला समजत नाही हे माझ्यासाठी पण नवीनच मी ते त्या मध्ये गेलोच नाही मी तिला बोलू तिला हा ठीक आहे ठीक आहे येऊ दे आणि मी त्या गोष्टी शिकलो ऍक्च्युली म्हणजे मा हा माझे सासरे असतील किंवा जे कोणी मग ही करायची तर मी तिच्याकडून शिकलो की कसं करायचं रॅदर दॅन की तिच्यावर आरडाओरडा करण्यापेक्षा मी ठीक आहे चुकतंय ना माझं मी रॅक्टिवाय केलं स्वतःला आणि अगेन कम्युनिकेट केला आम्ही की हा ठीक आहे म्हणजे नाही जमत मला थोडा वेळ दे होईल होईल तर आय थिंक ते कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे जसं मी आधीपासून स्टार्टिंगपासूनच बोलतोय काय होतं मोस्ट ऑफ द टाइम एखादी गोष्ट नाही आवडली ना आपण रागाचा भरात तेव्हाच बोलून जातो mm. पटकन जसं प्रियंका फॉलो करते तुम्ही आधी थांबा थोडं विचार करा तुमचं जे सेंटेन्स असतील ते स्ट्रक्चर करा mm. की मी हेच शब्द जर मला कोणी बोललं तर मला कसं वाटेल हाव आय विल फील आणि त्या मग त्याच्यानंतर तुम्ही ते बोला कदाचित त्याचा इम्पॅक्ट वेगळा असेल आणि आपली एक खूप घाण सवय आहे सगळ्या लोकांची पॅरेंट्सच्या असू द्या किंवा असू सुद्या अप्रिसिएशन mm. प्रायव्हेटली करतात आणि भांडायचं असेल पब्लिकली करतात व्हेरी इम्पॉर्टन पॉईंट व्हेरी फॅमिलीमध्ये असू दे कुठेही असू दे, दे, ah. दे तुम्ही अप्रिशिएट पब्लिकली करा mm. मला मी अपफ्रेंड करतो मी म्हणजे ऑन माझ्या ब्लॉग थ्रू असेल माझ्या फॅमिली समोर असेल मी माझ्या मी जी खूप तारीफ करतो सेम तिचं पण असेल आणि mm. आमचं काही चुकत असेल ना चला मला काय वाटलं की प्रियंकाने काही के चुकीचं केलं मी माझ्या आई समोर कधीच बोलणार नाही आई समोर मीला कधीच बोलणार नाही मीला प्रायव्हेटली आम्ही जेव्हा एकत्र असू एकांत तेव्हा मी तिला सांगितलं की प्रियंका हे थोडं आपण चेंज करू शकतो किंवा हे मला नाही आवडलं पण तिला पण रिलाईज होता हा ठीक आहे नाही चुकलं माझं आय विल नेक्स्ट टाइम आय विल बी केअरफुल पण मोस्ट ऑफ द टाइम उलट होत काही चुकलं ना आपण सगळ्यांसमोर आरडाओरडा करतो किंवा त्याची लायकीच काढतो अक्षरशः hmm. आणि हे हे ना त्या समोरच्या व्यक्तीच्या कॉन्शियस माइंड मधन कधीच जात तुम्ही नंतर किती लाडी गोडीने रहा राहा अरे ने ने त्या दिवशी चुकलं मी असं बोलायला नको होतं गेली ती वेळ ते तुमचे शब्द त्या व्यक्तीचा कॉन्शियस माइंड मध्ये लाईफ टाईम राहणार तुम्ही नंतर किती गोड बोला किती त्याला अर्थच नाहीये तर ही सवय तुम्ही बदला appreciation publicly Hmm. क्रिटिसाइ प्रायव्हेटली मला अजून एक ऍड करायचं ते म्हणजे ना आ, हे होतं काही वेळेस असं होणार की oh. यु तुम्ही टेम्पर मध्ये असता हे तर आपण काळजी घेण्याच्या गोष्टी आहेत पण हे होणार आहेत की काहीतरी टेम्पर मध्ये असणार वेन यू आर एट द रिसिव्हिंग एंड ना त्यास समजून घेतलं पाहिजे काही वेळेस पार्टनरने पण की इंटेंट काय होता बोलायचं काय होत ठीक आहे काही वेळेस ते शब्द शब्दात पकडून शब्दात पकडायचं नाही काही वेळेस सोडून नाही पण मला असं सगळ्यात एक इम्पॉर्टंट आणि अन एक्सप्लोअर्ड पार्ट वाटतो रिलेशनशिप किंवा तुम्हाला माफ करायला लागेल जर तू तू त्यावेळेस मला हे बोलला होता हे धरून बसल्यानंतर मग ते कधीच काहीच नाही मग तू मला त्या दिवशी इथे हे जाताना हे हे केलं होतं असं झालंच मग तो समोरची व्यक्ती ती ऑफ होणार आहे तुम्ही ऑफ होणार आहात आणि इट इज नॉट गोइंग टू गो ए म्हणतात चार्जशीट नका भरू हा चार्जशीट नका भरू हे पंचनामा नाही करायचा रेग्युलर ब्राउजर हिस्ट्री डिलीट करा नाहीतर तो बॅकलॉग राहत राहील आणि हे ना फक्त वाईट गोष्टींबद्दल नाही चांगल्या गोष्टींसाठी पण आहे जर mm. मी याच्यासाठी चा काही चांगलं केलं ना मी नाही केले मी ते मोजून नाही दाखवले पाहिजे मी तू तेव्हा गरज होती मी स्नोईला रात्री दोनला झोपवलं मी चार पर्यंत जागलो मी माझं ऑफिस नंतर भाजी घ्यायला गेलो मी घरात पोछा मारला मी ती पण तर करते ना तर वाईट गोष्टी असू द्या फर्ग्यू करा आणि चांगल्या गोष्टी असतील तर ते उगाच त्याचं तुम्ही जतवून नका दाखवू की मी केलं मी केलं मी केलं हा माझा के परिवार आहे तुम्हाला आरसा दाखवायचं ठरवलंस का आज अरे नाही मी जेन्युनली सांगतो कारण मला हा माज होता एक काळी मी तनुजाला म्हणायचं की मी बघ मी असं जेंडर विंडर काही पाळत नाही मी काही पुरुष वगैरे असलं काही मला घेणं देणं नाही म्हणजे मी मी मर्धू असा लाजून नाही मी किचनमध्ये पण काम करतो मी साफसफाई पण करतो मी सगळं करतो ती म्हणली हे मी पण करते तू वेगळं काही करतच नाही तू असं का दाखवतोय hmm. oh. ah. की मी बघ तुझ्यासाठी केलं हे आपलं कामच होत जे काम आहे जे ड्युटी आहे तेच करतोय ना उपकार केल्यासारखं का करतोय की ओ मी जे माझं कामच आहे ते मी ah. कसा ब्राउनी पॉईंट मिळवला हे दाखवून मी तिला दाखवून देतो तुझं काम होतं पण मी केलं तेच म्हणलं ते लक्षात आलं मग हे आपल्याला फायनान्शियल प्लॅनर सगळे हिशोब लिहायला सांगतात ना मला वाटतं घरात गेल्यानंतर हिशोबाची वही बाजूला ठेवली पाहिजे चांगल्याही गोष्टींचा हिशोब नाही केला पाहिजे वाईट गोष्टींचा हिशोब नाही केला पाहिजे म्हणजे इट इज युअर एंटायर प्रोसेस आणि जर्नी ना म्हणजे मी तुझ्यासाठी हे केलं मग काय स्कोर आहेस मग काय तुला रिवॉर्ड देऊ हा काय कधी वापरेल ती गोष्ट हा जेव्हा माझा काही चुकेल मी ही गोष्ट वापरेल एज अ शील्ड की मी केलं होतं तेव्हा मग तू आता मला नको बोलू दॅट डझन वर्क यू आर नॉट ऑन ऑपोजिट साईड ऑफ द प्रॉब्लेम बट यू आर ऑन द वन साइड ऑफ द प्रॉब्लेम ऑर यू आर द प्रॉब्लम कधी कधी होतं की यू आर द प्रॉब्लम यू आर काही काही लोकांना सवय असते म्हणजे प्रत्येक सोल्युशन मधन प्रॉब्लेम शोधून काढतो तर तुम्ही किती सोल्युशन द्या जर व्यक्तीच प्रॉब्लेम असेल तर देर इज अ नो सोल्युशन वाव वाट यू मला असं वाटत तू प्रोफेशन बदल रिलेशनशिप कोच हो नाही येतात बाबा मेसेजेस येतात भरपूर पण आय थिंक हे एक्सपिरियन्स नाही शिकलोय बाकी दुसरं काही म्हणजे अर्थात इथे आपण जे काही शेअर करतो ते आमच्या पर्सनल एक्सपिरियन्स पर्सनल व्ह्यूज येतात इथे काही आपण हे नाही करत आहे ओंकार आता ओंकारवरती आलोपला आपण तिघ खूप हे धरलं पाहिजे लग्नाच्या आधी काय होतं आम्ही विसरून झालं तीन चार वर्ष चालू आम्हाला आता काय चाललंय लोकांचं म्हणजे मी आता बघितलं ना जे आयदर एकदम लग्नाच्या उंबरठ्यावर आहेत त्यांचं लग्नावर एकदम आयदर एक तर विश्वासच उडालाय की करायचं नाहीये एकदम एक्स्ट्रीम या करायचंच नाहीये आणि करायचं तर एकदम फटकन करतात मग काय चाललं काय म्हणजे ना मला तर ऑनेस्टली माझ्या वयातले खूपच लोक बघतो ना एक्झायटी वाटतं लग्नाची म्हणजे एकतर आता एवढ्या गोष्टी कळतात रे लग्नाविषयीच्या म्हणजे ऑनेस्टली आता आपण पण आम्ही पण पॉडकास्टमध्ये मध्ये एवढे वेगवेगळे अँगल्स एक्सप्लोअर करतो ना एक्झायटी वाटते डायरेक्ट असं वाटतं की ओ फक एवढ्या गोष्टी आहेत आणि भीती वाटायला लागते त्याची की या या गोष्टींसाठी मे यू टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ वन एंटायर ना म्हणजे तुम्ही स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयारात काही बघितलं पाहिजे आणि मग ऑनेस्टली सगळं एवढं कोलाहल येतो की त्याच्यामध्ये नेव्हिगेट करायला इट बिकम्स डिफिकल्ट म्हणजे ते अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात ना ते मे बी बहुतेक या आमच्या जनरेशनचं थोडं झालेलं असेल की इतक्या गोष्टी माहिती आहेत की त्याच्यातनं मग खरं काय आहे मग खोटं काय आहे मग प्रॅक्टिकल गोष्टींनी अप्रोच करायचा का मटेरियल गोष्टींमध्ये अडकायचं मग ते इतक्या इफ्स आणि मध्ये ते अडकतं की देन यू कॅन नॉट टेक डिसिजन मग ते इनडिसासिव्ह होऊन जातं आणि दॅट बिकम्स पार्ट ऑफ युअर नेचर ऑल्सो so, वा सोरी मला एक माझ्या मित्राची मला आठवण येते आता माझा एक मित्र अक्षय कुलकर्णी म्हणतो बिचारा काही वर्षांपूर्वी लोकटेशच्या यांनी गेला तर माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे म्हणजे माझ्या सात आठ वर्ष मी अकरा तास तो एमकॉमला होता आणि तो मला शेंड्यफळ म्हणून हॉस्टेलमध्ये वाढवायचा त्याचा जेव्हा लग्न ठरला तेव्हा त्यांनी मला बोलवलं तर म्हणलं तो मला बैला म्हणायचं तो म्हणला बैला ये मला भेटायचं आहे तुला आणि तो म्हटला माझं लग्न ठरलं आणि त्यांनी मला सांगितलं होतं तेव्हा की तो म्हटला माझ्या मी या या मुलीसोबत लग्न करतोय आणि म्हटलं की प्रेम वगैरे आहे सगळं मान्य आहे पण प्रॅक्टिकॅलिटी तू जे म्हणास ना तो म्हणला मी पन्नास टक्के प्रॅक्टिकल विचार केला आहे आम्ही कम्पॅटेबल आहोत का आणि पन्नास टक्के प्रेम आहे आणि म्हणून मला असं वाटतंय ते त्याचं घडलं नाहीतर आणि मला ते कायम असं वाटतं मला आज ते सांगावं वाटतं कारण की आपण जे बोलतो त्याचा अर्थ अल्टिमेटली तो बॅलन्स पन्नास टक्के नाही आहे इट्स अबाउट बॅलन्स आणि मग ती अँटी त्यातनंच येते हो तुम्हाला इम्प्रॅक्टिकल राहावं लागतं ना म्हणजे आता समोरचं तुमचं पार्टनर जी कोणी आहे ती कदाचित म्हणेल की मला हे करायचं आहे आणि विच इज व्हेरी इम्प्रॅक्टिकल पण तुम्हाला तिथे इम्प्रॅक्टिकल होऊन म्हणायला लागतं की हा हा करू आपण त्यावेळेस तुम्ही नाही नाही हे कसं शक्य आहे इट इज नॉट ऑलवेज फिफ्टी पर्सेंट प्रॅक्टिकल इमोशनल यू नीड टू वे सिच्युएशन आणि इट्स अबाउट बॅलन्स या या वाव अरे खूपच इतकं ट्रिकी असतं ते बऱ्याचदा कम्युनिकेट करणं आणि तो बॅलन्स हे करणं म्हणजे लग्नाच्या आधी मी तनुजाला सांगत होतो की मला कायम बिझनेस करायचा आहे मला कधी जॉब नाही करायचा आहे आणि मी जेव्हा तिला हे सांगत होतं तर ते कुठल्याही रॅशनल मुलीला भीती वाटणं न स्वाभाविक आहे की बाबा माहिती नाही आता म्हणजे ओके तुला कशात बिझनेस करायचा मला 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 माहीत नाही <laughs> मला माहितीच नाही म्हणलं मला एवढं माहिती आहे मला बिझनेस करायचा आहे मला माहितीच नाही ती म्हणली पण आत्ता काय करणार म्हणलं आत्ता जॉब करणार जोपर्यंत मला वाटत नाही कन्व्हिन्सिंग वाटत नाही तोपर्यंत नाही करणार आहे आणि जेव्हा मी साधारणतः तीस एकतीसचा झालो तेव्हा ती म्हणली म्हणजे तू बिझनेस करणार होत असे नाही आत्ता आपण जो काही फायनान्शियली सेटल आहोत आत्ता आपल्या घरचं सेटल सपोर्ट करायला तू आत्ता उडी मार मी बघते आता जर नाही उडी मारली तर कधी मारणार आणि मला असं लक्षात तू बोलल्यानंतर मला असं लक्षात अँगायटी होती मला काय की मला जर नाही दिलं माझ्या बायकोनी परमिशन जॉब परमिशन म्हणण्यापेक्षा एक, एक सपोर्ट नाही केला नाही म्हणलं तर मला आयुष्यभर मी कसं जगू आणि मग ते परत ट्वेंटी फोर सेव्हन त्या माणसासोबत कसं राहू जिनी माझं आयुष्यात बिझनेसमॅन व्हायचं स्वप्न नाकारलं तेच आणि थँकफुली तिने ते केलं आणि ती म्हटली मारुडी काय व्हायचं होईल काय दोन वर्ष जातील ना आपण बघू दोन वर्षानंतर परत तू जॉब करूच शकतोस आणि तिने सपोर्ट केला म्हणून अमुक तमू इथे आता म्हणजे मी आणि ओंकार अमुक मध्ये आहोत येस आणि ऑनेस्टली म्हणजे मी थोडा मे बी टॉपिक डिरेल करीन पण आय वॉन्ट टू डू दॅट की आम्ही केव्हापासून विचार करतो तनुजाला कुठल्या तरी एका पॉडकास्ट व्हायचा पण ते कधी शक्य झालेलं नाहीये पण आय रिली वॉन्ट टू टेक दिस अपॉर्च्युनिटी टू थँक तनुजा कारण मग हे दोघं जे कपल म्हणून पण किंवा प्रेम म्हणून पण जे काही मग प्रकाश प्रियंका असतील जे एक्झाम्पल सेट कर कंपॅनियनशिपचे पार्टनरशिपचे mm. म्हणजे काहीही एक्सपेक्टेशन नसताना काहीही बॅगेज नसताना या सगळ्या गोष्टींमध्ये शी ट्रस्टेड हिम आणि त्याच्यासोबत माझ्यावर पण विश्वास टाकला हा बिझनेस टाकण्या चालू करण्यासाठी आणि दॅट ट्रस्ट दॅट सपोर्ट वी नीडेड म्हणजे तर गरज होती आणि त्याची पण गरज होती तर आय थिंक खूप कमी ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आपल्या लोकांना था थँक्यू म्हणण्याच्या <laughs> जा तिथे करून टाकल्या पाहिजेत ते केलं पाहिजे मला याच टॉपिक वरती सपोर्ट मला आता खूप चांगली गोष्ट आठवली की आम्ही दोघांचं आहे ना वर्स्ट फेस पण बघितलाय आणि बेस्ट फेस पण बघितलाय म्हणजे मी आयुष्याच्या एका अक्षय पॉइंटला होतो सगळ्या लोकांना काय वाटतं माहिती आमची लाईफ बघून अरे यांची लाईफ काय मस्त आहे एकदम भारी आहे आय टी मध्ये जॉब आहे पैसा आहे युट्यूब पण करतात हे पण करतात पण आय टी लोकांचा जो मेंटल स्ट्रेस लेवल असतो त्या कशा फेज मधनं जातात ते फक्त त्यांनाच माहितीये बाहेरनं जग म्हणजे ते ना जुळून बाकी सगळ्यांच म्हणजे पर्टिक्युलर आपलं दुसऱ्यांचं ते पण राहते आई like, आता माझी काही दिवस माझ्यासोबत राहायला आली अँड देन शी वॉज लाईक oh. मला आता कळतं या दोन दिवसात की कावर तू मला स्नोईचे व्हिडिओज नाही पाठवत म्हंटल का अशी काय म्हणते म्हणून तुम्ही दोघं किती बिझी आहात तुम्ही किती बिझी आहात तुम्ही स्नोई सोबत जेव्हा टाइम स्पेंड करताय यू आर नॉट युजिंग युअर फोन्स म्हणून तू व्हिडिओ नाही काढत आहे म्हणून तू मला पाठवत नाही सो शी वॉज लाईक म्हणजे खरंच बाबा माझ्याकडनं तुला सॉरी की मी तुला इतकं कॉल करून करून त्रास दिलेला की बाबा व्हिडिओ पाठव स्नोईचे स्वतः म्हणजे स्वतःच्या आईंना पण की आम्ही किती बिझी आहोत किंवा किती मेहनत करतोय म्हणून कमिंग बॅक टू द लास्ट पॉईंट की मी uh, त्याच जॉबच्या रिलेटेड मला कोविड झालेला आणि आय थिंक दॅट वॉज uh, म्हणजे आता पण जर हो आठवलं ना आम्हाला अंगाला काटा नहीं, नहीं। नहीं। तो दोघांना म्हणजे एकदम भयंकर सिच्युएशन होती सेकंड वेव्ह जेव्हा आलेली पीक टाइमाला मला झालेला मी फक्त थोडं इथं एलॉबरेट करून सांगेल की जस्ट टू अंडरस्टँड की तो इम्पॅक्ट किंवा ते कसा फेस होता मला कोविड झाला मला तिघांना झालेला दीपकला प्रियंकाला मला या दोघांचा बरा झाला मला खूप सेवर झाला म्हणजे मला ॲडमिट करावं लागलं मी सात दिवस ॲडमिट होतो त्याच्यापैकी चार दिवस मी ऑक्सिजनवरती होतो ठीक आहे मी ब्रीथ पण करू शकत नव्हतो आणि मला हॉस्पिटल बाहेर भेटलं पुण्याच्या बाहेर पुण्यात एक पण हॉस्पिटल अवेलेबल hmm. नव्हतं आणि जो मला बेड भेटला सो so, समवन डाईड त्याचा बेड रिकामा झाला आणि तो मला भेटला अरे बाप्पा ठीक आहे म्हणजे इतकी वाईट सिच्युएशन आणि प्रियंका खाली बसून हे सगळं बघते वरती की आणि भेटू शकत नाही आम्ही कम्युनिकेट करू शकत नाही मी सात दिवस फुल आयसोलेशनमध्ये त्या टायमाला म्हणजे इतका सपोर्ट म्हणजे इन लॉसचा असेल इचा असेल तो फेस बघितला आहे त्याच्यानंतर जेव्हा मी परत जॉब जॉईन केला सो so, पोस्ट कोविड ना तुम्हाला कोविडमध्ये तर, तर त्रास होतोच पण पोस्ट कोविड खूप जास्त त्रास होतो अजून लाईक तुम्ही नॉर्मल आधीसारखं फंक्शन करू शकत नाही तर मला बसून काम करणं पण खूप अवघड होत होतं आणि माझा प्रोजेक्ट त्यावेळेस इतका हॅक्टिव्ह होता ना की मी ब्रेकडाऊन म्हणजे खूप कमी असं होतं पुरुषांना की ते ब्रेकडाऊन होतात मी इमोशनली ब्रेकडाऊन ड्रेन आउट होऊन गेलो मी म्हणजे त्या पॉईंटला गेलो की मला नाहीच आहे आणि मी हिला सांगतोय की प्रियंका माझ्याकडनं नाही आता अँड ती आली आणि ती बोलली की नको करू ठीक आहे ब्रेक घे सोड काम मी करते ना जॉब तू सोड आपण करूयात आणि तेव्हा युट्यूब म्हणजे जस्ट चालू केलो तू टाईम युट्यूब कर म्हणजे विचार कर त्या लेवलला फक्त तिने तेवढं बोलणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ऑब्विसली मी ते करणार नव्हतं पण त्या पर्टिक्युलर पॉईंटला तिचे हे शब्दच मला खूप पाठबळ देऊन दिले की नाही तू काहीच चिंता नको करू काय आपलं सगळं मस्त आहे व्यवस्थित चाललंय मी जॉब करते होईल सगळं व्यवस्थित काही चिंता करण्याची गरज नाही म्हणजे ले लेटर ऑन मी त्या कंपनीस बदलली आणि सगळं चांगलं चांगलंच झालं ओके पण त्या पर्टिक्युलर पॉईंटला जर ती हे म्हटली असती अरे काय बोलतोयस तू तुला विचार तरी आहे का आपलं घर आहे ईएमआय हे फलाना मी तुझ्याकडे बघून हे बघून तर आलेली मी आणि तू आता सांगतो की मी जॉब नाही करणार होता आणि हे ठीक आहे ऑब्व्हियसली तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीकडनं ज्या गोष्टी बघून गेल्या होत्या hmm. तुमच्या प्रेमाची खरी परीक्षा होती wow. की तुम्ही टिकतात की नाही त्यावेळेस तिने ते बळ दिलं आणि त्याच्यानंतर लाईक तिथून तर आतापर्यंतची जर्नी लाईक आता, आता लोक बघतात अरे हा अगदी मस्त आहे मस्त आहे पण लोवेस्ट फेज वर्स्ट फेज मध्ये पण ती सोबत होती शी जी पण मी बेस्ट करेल तेव्हा तीच सोबत असेल माझ्यासोबत आणि तिला ते सगळं मला द्यायचंय कारण की मला जेव्हा वर्स्टमध्ये गरज होती तेव्हा ती होती तर माझ्या बेस्ट मध्ये मा तिला मी जे काही देऊ शकतो ती मी देईल आणि मी देतोय तर हे खूप गरजेचं आहे फक्त ते म्हणतात ना अच्छा अच्छा आहा हा गंदा गंदा आतू आतू तसं नाही चालत तुम्हाला दोघच घ्यावं लागणार लाईक चांगलंही आणि वाईट आहे त्याच इंटेन्सिटी किती प्रेमळ क्षण असतो तो जेव्हा तुम्ही लास्ट पॉइंटला असता जेव्हा तुम्हाला हा हा सेम आय गेस प्रियंका आता म्हणजे पोस्टमॉर्टम नंतर म्हणजे मेटर्निटी लिव्ह संपल्यात सहा महिन्याच्या होत्यात अँड मग माझी काही ना काही hmm. काही काई, काई, like, ना काही पोस्ट डिलिव्हरी जे हेल्थ इश्यूज असतात ते चालू झालेत स्टील पण दहा दिवसाच्या सुट्ट्या घेतल्यात कधी आठवड्या भरत नव्हतं होत मॅनेज अँड आय वॉज लाईक प्रकाश माझ्याकडनं एक दिवस असं किचन मध्ये उभे असताना पडून गेले खायला दन प्रकाश वॉज लाईक अर्ध्या तासानंतर तू जॉब सोडतीये तू काही कर तू उद्यापासून जॉब नाही जॉईन कर म्हटलं शक्य नाही माझ्याकडनं जॉब सोडणं ते आय एम नॉट डुईंग इट कारण की तू फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहे तू खूप स्ट्राँग आहे तू अख्खं घर चालवू शकतो पण मला माझं काहीतरी फॉलो करायचं आहे तू म्हणून तू ब्रेक घे सो आय वॉज लाईक हां हे थॉट मी देऊ शकते मग मी चार महिन्याचा ब्रेक टाकायचा मॅनेजरशी बोलले पण ते बोलण्याच्या आधी ना हा असा गोष्ट बोललात ना जे आय स्टील रिमेंबर की बाबा तुला जर दोन पावलं पुढे घ्यायची आहे तुला एक मोठी झेप मारायची आहे तर पहिले तुला मागे जावं लागतं अँड देन ओनली यू कॅन गो अहेड लिटरली तसंच आता होतंय बिकॉज मी जेव्हा जॉईन केलं माझ्यात जी एनर्जी आहे काम करायची जे मी नवीन गोष्टी विचार करते ऑर्गनायझेशनमध्ये काम माझी मॅनेजर्स होता म्हणजे एकच महिना झाला तरी तिथून मला म्हणते यार तू फुल फ्रेश एनर्जी घेऊन परत आली आहे हे लास्ट तीन चार वर्षापासून पण तुला एवढी एनर्जी नव्हती जी तू आत्ता घेऊन आली आहे अँड ॲट दॅट टाईम ऑल्सो आय टोल्ड हर की तो चार महिन्याचा ब्रेक वॉज बिकॉज ऑफ प्रकाश आणि त्यांनी हा स्टेटमेंट तेव्हा यूज केलेला

ओंकारच्या ओंकारच्या त्याला असं काही गोड व्हिडिओ आले ना त्यांना असं होतं की गोड आहेत आणि फोन करून सांगतात का <laughs> को भारी था था ते मला ते म्हणजे प्रेमाची थाप लागते मग अशी तू म्हणाल की फक्त लढ म्हणाऱ्या प्रेमाची थाप पण लागते गोड्याची तरी प्रेम असं ना प्रेम जसं की तुम्ही ते एक्सप्रेस केलं पाहिजे ते एक्सप्रेस करण्यासाठीच आहे आता काही लोकांचं असं होतं की तू समजून घे ना माझं प्रेम आहे किंवा तुला समजत कसं नाहीये की मला हे पाहिजे अरे कसं समजणार तू एक्सप्रेस कर ना नॉट नेसेसरी की तुम्ही खूप फॅन्सी गोष्टी द्या तुम्ही वेळ द्या एकमेकांना तुम्ही एकमेकांची केअर करा ठीक आहे तिला जे पाहिजे ते द्या नॉट नेसेसरी की तुम्ही एकदम बाहेर कुठं ट्रिपला घेऊनच जा बसून तुम्ही मुव्ही लावलं तरी खूप हो तेच तेच छोट्या छोट्या गोष्टी करा आणि एक्सप्रेस करा जर तिने माझ्यासाठी काही चांगलं केलं ना आय शुड बी थँकफुल यू शुड टेल हर किती भाजी बनवली तरी हा म्हणतो खूप छान झाले मीठ नसतं तर त्या भाजीत तरी म्हणतो की छान झाली तनुज ऐकतेस <laughs> <चान बन मला। laughs> ना मी जेव्हा मीठ टाकतो छान म्हण मला नाही मीठ कमी असेल पण तिचं प्रेम त्याच्यात भरपूर आहे ना पूर्ण दिवसभर थकून तिने ती बनवलेली आहे माझ्यासाठी मीठ कमी असणं तो भाग नाही पण तिने प्रेमाने बनवलंय थकून झाल्यानंतर पण ती हे चल मी ऑर्डर करून देते बोलते नाही मी बनवते तुझ्यासाठी तर त्या प्रेमाला व्हॅल्यू द्या मीठ नाही आहे तर काय तू टाकू शकतो वर ना नाही तर तू उभारा तू बनव तेवढंच जर त्रास आहे तुम्हाला सो तेच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्याच आउट आहेत आणि काय होतं कधी कधी आपण ग्रांटेड घेतो एक गोष्टी दोन गोष्टी तीन गोष्टी त्या पायलप होऊन होऊन दिवशी असा ब्लास्ट होतो ना मग तिथून रिकवर होणं इज नॉट पॉसिबल तर त्या तुम्ही पहिली मिस्टेक करतात ना तिथंच स्टॉप होऊन तुम्ही कम्युनिकेट केलं पाहिजे mm. म्हणजे आणि आमचा एक खूप बेसिक रूल आहे खूपच बेसिक रूल आय थिंक हे जर सगळे फॉलो करणार तर म्हणजे मोस्ट ऑफ द घरातले भांडण टंटा मिटून जाणार आमच्यामधले कुठलाही मतभेद असू द्या काही असू द्या आम्ही ते नेक्स्ट डे कॅरी फॉरवर्ड करतच नाही आज रात्री झोपायचा आधी जो काही विषय असेल तो आजच मिटवायचा अँड वी डोंट डिस्कस इट विथ आर पेरेंट्स कधीच नाही कधीच नाही फॉर्च्युनेटली दोन्ही साईडचे आईवडील असे आहेत की ते आमच्या संसारात पडत नाहीत किंवा उंगली नाही करतो इन सिम्पल वर्ड्स सो ना आम्ही ते त्यांच्यासोबत शेअर करतो ना ते आम्हाला प्रेशराईज करतात किंवा आमचे कानं भरतात बेसिकली ते पण नाही करत सो so, त्यामुळे पण आमची लाईफ खूप सॉर्टेड आहे बघायला गेलं तर म्हणजे ते आई बाबा दोघी साइडचे जसं ती बोलली इंटरफेअर करत नाही पण याचा अर्थ असं नाही की आम्ही त्यांना म्हणजे एकदमच नाही काय आमच्या लाईफ मधलं कुठलंही मोठं डिसिजन असेल घर गाडी कुठलंही दोघं बाबांसोबत डिस्कस केल्याशिवाय आम्ही ते कन्फर्म करतच नाही इव्हन आम्ही त्यांना बोलवतो की तुम्ही या तुमचा आशीर्वाद हवाय आम्हाला आणि तेव्हाच आम्ही ते करू जे काय असेल पण एट द सेम टाइम आजकल जे बघतो आपण ना की आई बाबांचं मला वाटतं हा जो प्रेम टाइप है ना तो चुकीचा एखादा लेडीज असतो ना मुंबईयांचा असतो कॉल केला आईला सांगितलं आई असा 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 करतोय ते तर <laughs> तर ते चुकीच्या मध्ये उगाज तेज ना परत तुमच्या दोघांमध्ये ठेवा तिसऱ्या व्यक्तीला नका आणू त्याच्या आणि आउट ऑफ कॉन्टेक्ट म्हणजे त्यांचं काय असतं त्यांची पण चूक नाही यार तुम्ही एकच इन्सिडेंट सांगताय काय घडलं इथे मी सांगताना सांगितलं की हे असं असं केलंय अरे पण ते आधी काय घडलं ते किती दिवस झालं घडतय हे कॉन्टेक्ट नसतो ना माहितीये मग ते त्या तेवढ्याच इन्सिडेंट वरती रिॲक्ट करणार आहेत आणि मग तुम्हाला तेवढंच ऐकायचं असतं आपल्याला तेवढंच ऐकायचं तशीच आहे रे ती आपण मराठी सिरियल चालू करू आणि <laughs> मला तर म्हणजे आता जस्ट हा टॉपिक आहे म्हणून सांगायची इच्छा सा झाली एक तर तुमच्या पार्टनर सोबत डिस्कस करा जे काही प्रॉब्लेम असतील आणि तुम्हाला वाटतं की पार्टनर सोबत डिस्कस करून पण काही होत नाही आणि तुम्हाला कोणा कोणासोबत तरी शेअर करायचंच आहे तर अशा व्यक्तीसोबत शेअर करा ज्याचा तुमच्या फॅमिलीमध्ये काही इन्व्हॉल्वमेंटच नाही आहे परफेक्ट जो कुठून काही करणार नाही किंवा लेटर ऑन ऍज अ वेपन त्याला युज करणार म्हणजे तो तु तुमचा जवळचा मित्र असेल तुमच्या ऑफिस मधला कलिग असेल किंवा एखाद्या वेळेस डॉक्टर असेल जे काही म्हणजे ज्यांच्यासोबत तुम्हाला मन मोकळं करायचं पण अशा व्यक्तीसोबत कधीच शेअर नका करू तुमचे पर्सनल प्रॉब्लेम की ते बुमर रँक होईल परत तुमच्याच रिलेशनशी वाट लावणार कारण की कसं आहे रिलेटिव्ह ला कुठल्याही गोष्टी सांगितल्या ना ते हेल्प त्या पॉइंट पर्यंत करतील पण ते ब्रॉडकास्ट एवढं करतील ना दहा लोकांना सांगून ती गोष्ट असेल छोटी पण ती मग त्यांचं तर असंच आहे know, ते दाखवतात काही वेगळंच आणि आहे काही वेगळंच अजून किती लेअर ऍड होऊन ते चौथ्या व्यक्तीला आपणच आपल्या पार्टनरची इमेज बाहेर खराब खरा तेच अगेन रिस्पेक्ट जर तुम्हीच तुमच्या पार्टनरची रिस्पेक्ट करत नाहीये तुम्ही तिसऱ्या समोर त्याची धज्जा तर हाऊ कॅन यू एक्सपेक्ट की तुमचा पार्टनर तुमची रिस्पेक्ट करेल तर तेच सगळं येऊन जाऊन रिस्पेक्ट वरती कम्युनिकेशन मला वाटतं वी स्टार्टेड विथ रिस्पेक्ट आपण आता तो असा छान सर्कल स्टार्टिंग टू एंड रिस्पेक्ट सूटली येस मला वाटतं मग खूप बोलता येईल या दोघांसोबत प्रेमासोबत प्रेमाविषयी आपण थांबणारच नाही ते असं चालू राहील ते असं आम्ही कॅमेरा लावून बसू शकतो <laughs> आणि जर तुम्ही अजून पण असं वाटत असेल की थोडंफार अजून बोललं पाहिजे यांनी अजून काही सांगितलं पाहिजे तर एक खूप बेस्ट आणि सोपा उपाय आहे प्रियंका प्रकाश युट्यूब चॅनल प्लीज आणि आमचे सगळे ब्लॉग आमची लाईफ आम्ही शेअर करतो तर तुम्हाला सगळं काही बघायला भेटेल आणि माझा ॲक्च्युली हे सगळं आमची जर्नी शेअर करण्याचा जो मेन मोटो हाच आहे की व्हॅल्यू ऍड व्हायला पाहिजे लोकांच्या मे मेबी मी हे नाही म्हणायचं की आम्ही परफेक्ट आहे आम्ही खूप वा आहे आम्ही खूप बढिया आहे आम्ही आमच्यासारखं कोणीच नाही आमच्यामध्ये पण फ्लॉज आहेत ठीक आहे आम्ही खूप असे काय म्हणतात त्याला काहीच चुकी नाही तसं नाही आमच्यात पण चुका आहेत पण ऍटलिस्ट आमची जर्नी शेअर करण्याचा मोठा हाच आहे की आम्ही जे काही फॉलो करतोय मे बी ते फॉलो करून जर एक फॅमिली सुद्धा जर सुखी झाली ना तर हे काही आम्ही जो सगळा आटापिटा करतोय ते आमचं साध्य होईल म्हणजे मला एका फनी नोट वरती एंड करावं वाटतं की लग्नानंतर ना फायनान्शियल मॅनेजमेंट ऍसिडिटी मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट हे म्हणजे खरं <laughs> <laughs> प्रेम आहे वेळेत पांडी मिळाली की प्रेम वाढत आणि झोप मिळाली की हा झोप अरे बापरे झोपेवरती एक सेपरेट पॉडकास्ट <laughs> करू बाळ झाल्यानंतर झोप्याचं इम्पॉर्टन्स इतके वाढतं बॅचलर असताना उगाच रात्रपर्यंत जागायचो पण आता असं वाटतं ना की झोप किती गरजेची आहे मोहित किती गरजेची आहे झोप तर नवीन पॅरेंट्स ज्यांना मुलं बाळ झालं नसतं ज्यांना मुलं बाळ झालं नसतील तर झोप घेऊन घ्या चांगली झोपचे लागणार आहे झोप तर हो थँक्यू yes. सो मच तुम्ही दोघंही आलात म्हणजे प्रकाश आमचा पहिला असा तो हक्काचा माणूस होता म्हणजे आम्ही अमुक तमुक सुरू केलं तर असा हक्काने फोन केला की प्रकाश येशील <laughs> का वगैरे तर तो आमचा पहिला कोलॅब होता ऑनेस्टली हा ऍक्च्युअली पहिला अमुकचा पहिला कोलॅब होता आणि परत प्रकाश परत आलाय त्यासाठी सॉरी मी थोडं कट करेल पण मला फक्त एक गोष्ट सांगायची डे वन पासून जेव्हा मला ओमकार बोलला होता ना की आम्ही अमुक तमुक असं काहीतरी करतोय मला खूप ती कल्पनाच खूप भारी वाटली की किती छान आणि तुम्ही लोकांनी अशा अशा टॉपिक्स मध्ये हात oh. घातलाय ना ज्याच्यावरती बोलणं टाबू मानलं जातं अमेझिंग अमेझिंग म्हणजे खरंच आता आहे ऑपॉर्च्युनिटी नेहमी बोलतो तुमच्याबद्दल मी ऑफिस मध्ये माझ्या म्हणे काय विकेंडचा प्लॅन म्हटलं अरे सॅटर्डेला मी अमुक तमुकच्या काय तू मोठा मोठ्या शूटला ला ओ माय गॉड प्लीज मला तिथनं जाऊन एक व्हिडिओ कॉल कर मला बघायचं आहे हाऊ द लुक एन फील इज किती छान म्हणजे मला पूर्ण एक्सपिरियन्स शेअर कर म्हटलं अगं हो ती म्हणे मी खूप मोठी फॉलोअर आहे अमुकटा मुखची सो तेव्हा एकदम रिअलाइज झालं की म्हणून मग मला आलर थोडी भीती वाटते की आता मी बोलू तरी काय आता होणार तरी काय म्हणून मला भीती वाटते मी काय काय बोललो तर तेच म्हणजे हे जसं तो बोलला की जसं त्यांचं माझ्यावर हक्क तसं ते पण माझ्या हक्कच माणसं आणि आय आय जेन्युनली फील की अमुक टमुक खूप चांगलं करा आणि ते करतात ऑलरेडी yeah. आणि नेक्स्ट पॉडकास्ट आम्ही येतच राहू पण लवकरच वन मिलियन गाठायला पाहिजे बिकॉज यू गाईज डिझर्व इट जस्ट नॉट की आपण ओळखतो एकमेकांना किंवा आपलं एवढं सगळं चांगलं बट तुम्ही खरंच खूप चांगलं काम करता म्हणजे समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे समाजाला प्रत्येक व्यक्तीला ज्या गोष्टीची गरज आहे ते मे बी फॅमिली सोबत किंवा आई वडिलांसोबत डिस्कस नाही करू शकत तुमच्या थ्रू त्या लोकांपर्यंत लिंक शेअर मदत <laughs> होते सो म्हणजे खूप म्हणजे समाज बदल घडवण्यासाठी तुम्हाला गरजेचं नाही की तुम्ही गल्ली जाऊन फिरणार आहे हे पण एक माध्यम आहे आणि त्या माध्यमाचा वापर कसा करायचा त्याचं बेस्ट एक्झाम्पल अमुक तमुक आहे सो ऑल द बेस्ट आणि म्हणजे खूप खूप शुभेच्छा एकदम मनापासून खूप हो हो थँक्यू आम्हालाच पडणारे प्रश्न सॉल्व्ह करतात समाज त्यातनं बहुतेक रिलेट होतात तेच म्हणजे तेच आम्ही पण तेच करतो आम्ही काही खूप असं हे नाही करत पण तेच रिलेटेबल गोष्टी शेअर करून त्याच्यातनं जर कोणी काही चांगलं घेतलं ऍब्सोल्युटली सो so, येस yes, थँक्यू uh, सो so <laughs> मच खूप प्रेम मिळाले तुम्हाला या एपिसोडमध्ये अशीच अखी प्रेमाची सिरीज सुरू राहणार आहे हे दोन एपिसोड झालेले आहेत तिसरा एक एपिसोड येणार आहे त्या आपण मैत्रीतल्या प्रेमाबद्दल गप्पा मारणार आहोत uh, आणखीनही uh, जर तुम्ही कोणालाही सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे अमुक तमुकलाही आणि प्रियांका प्रकाशलाही तर प्लीज जा यूट्यूबवरती सबस्क्राईब करा इतर कुठल्याही माध्यमावर ऐकता आहात तर प्लीज फॉलो करा आणि गार्गीबाई पी एन हा एपिसोड स्पॉन्सर केला होता तर अठरा फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या ऑफर्स आहेत व्हॅलेंटाईन डे स्पेशल तुमच्या जवळच्या लोकांना आपण बोललो की प्रेम व्यक्त खूप आहे तुम्हाला व्यक्त करायचं आहे आणि जर त्यांना पोचवायचं आहे ते व्यक्त करून त्यांच्यापर्यंत प्रेम तर त्यांची नवीन डायमंड ज्वेलरीचं एक छोटं कलेक्शन आलेलं आहे तर प्लीज जाऊन ते चेक करा येस धन्यवाद भेटत राहूयात पुढच्या एपिसोडला लोबसा लो बसावा, लो बसावा।